नमस्कार, आजच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. अर्थशास्त्राची आपण जी काही लेक्चर सिरीज सुरू केलेली होती त्याच्यामध्ये आपण दारिद्र्य या मुद्द्यापासून सुरुवात केली होती. ती सिरीज आत्ताही संपते आणि आजचं हे त्या सिरीजमधलं शेवटचं लेक्चर, शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ही सिरीज सुरू झाली ती दारिद्र्याच्या लेक्चरपासून. त्यानंतर आपण लोकसंख्येबाबत चर्चा केली, नंतर आर्थिक नियोजनाबद्दल चर्चा करून आपण तीन भागांमध्ये त्याचा अभ्यास केला. त्यात आपण पंचवार्षिक योजना शोधल्या आणि त्या ह्या 60-70 वर्षांच्या काळातला नियोजनाचा इतिहास पण आपण अभ्यासला. त्यानंतर आपण समावेशक विकास इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आणि त्या सदराखाली 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना हे मुद्दे पण घेतले. आणि आजचं मापडलं लेक्चर आहे ते शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर दारिद्र्यापासून शाश्वत विकासापर्यंत आपण मुख्यतः राज्यसेवा पूर्वचा जो सिलेबस आहे ते मुद्दे आपण या लेक्चर्समधनं साधारणतः आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. तर हे 7 लेक्चर्स हे राज्यसेवा पूर्वसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत तुमच्यासाठी. यामध्ये कंबाईन परीक्षेसाठी लागणारे इनपुट्स पण तुम्हाला नक्कीच मिळालेले असणार आहेत. तर आपण आजचं लेक्चर घेणार आहोत शाश्वत विकास. आजचं लेक्चर पुन्हा एका कार्टूनने सुरू करूया. शाश्वत विकास हा आजचा विषय आहे आणि इंग्लिशमध्ये शब्द आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. एक कार्टून दिसतं आहे आपल्याला इथे, पेट्रोलियमसाठी काहीतरी पाईपलाईन वगैरे चालण्याचा प्लॅन दिसतोय आणि ती टाकत असताना मध्ये एक झाड येते म्हणून झाड कापलं जाते आणि तो म्हणतोय की गाईज आय एम नॉट शुअर धिस इज सस्टेनेबल, म्हणजे हे सर्व काही टिकून राहील असं काही मला वाटत नाही. आणि ते खरंच आहे की पर्यावरणाचा आपण विचार केला पाहिजे तरच हे सगळं आपण जे काही स्वप्न बघतोय विकासाची वाढीची ती यशस्वी होणार, त्यामुळे पर्यावरणाला विसरून चालणार नाही आहे. त्यामुळे तो महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. जेव्हा आपण सिलेबसमध्ये हे शब्द शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा इकॉनॉमिक्स MPSC प्रीसाठीचा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला आपण टप्प्याटप्प्याने हे मुद्दे बघत आलो आहे आणि आपल्याला जो मुद्दा आता सापडतो तो सापडतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास. जेव्हा आपण MPSC मेन्सचा पण सिलेबस जेव्हा शोधतो तेव्हा 1.2 पेपर 4 मेन्सचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला हे शब्द सापडतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, ग्रीन GDP आणि SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर आजचे हे जे काही लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण या सर्व मुद्द्यांचा समावेश करणार आहोत. हा मुख्यतः मुद्दा राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्यसाठीच आहे पण तरी कंबाईन परीक्षांमध्ये आणि STM मेन्समध्ये पण आपल्याला याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले दिसतात. तर सर्वांनीच हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. हे शिकण्यासाठी आपण काही योजना जेव्हा आपण 2-4 जर आपण चर्चा केली त्याच्यावर तर 2-4 योजनांबद्दल चर्चा आपल्याला अशी करता येते. एक अलीकडे ऊर्जा गंगा किंवा प्रधानमंत्री ऊर्जा गंगा परियोजना नावाची एक योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर एक नॅचरल गॅस पाईपलाईन टाकतो आहे आपण 2450 किलोमीटर इतक्या लांबीचं आणि त्याचं काम पण सुरू झालेलं आहे. ते दोन पाईपलाईन आहेत त्याच्यामध्ये, एक आहे हल्दिया ते जगदीशपूर, म्हणजे या मॅपमध्ये आपल्याला इथे हल्दिया सापडेल आणि इथनं या विविध सिटीज कनेक्ट करून तो जगदीशपूरपर्यंत ही पाईपलाईन साधारणतः टाकण्याचं चाललं आहे. आणि दुसरं जे आहे ते आहे धमरा ते बोकारो, म्हणजे हे धमरा आपल्याला इथे दिसतं आहे ओरिसामध्ये आणि इथनं ती बोकारोपर्यंत ही पाईपलाईन दिसते. ही नॅचरल गॅस पाईपलाईन टाकण्याची ही योजना प्रधानमंत्री ऊर्जा गंगा परियोजना. पण पहिलं मी आत्ता जे कार्टून दाखवलं तर मग ही शाश्वत विकास या सदरामध्ये येईल का, तर नक्कीच येणार नाही. आर्थिक वाढ या सदराखाली ती येईल पण मग पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे का, किंवा आपण हे जे काही नैसर्गिक वायू किंवा हे जे काही कोळसाजन्य किंवा पेट्रोलियमजन्य हे जे काही इंधन आहेत ते आपण वापरतो आहे तर मग आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतो आहे का, किंवा ते स्रोत संपवतो आहे का. तर शाश्वत विकास या सदराखाली ही योजना नक्कीच बसणार नाही. असल्या योजना राबवल्या किंवा या पर्यावरणाचा ऱ्हास करणारे सर्व उपाय जर आपण योजले तर कदाचित खूप गंभीर परिस्थिती भविष्यात निर्माण होईल आणि कदाचित 2050 अशी पंचवार्षिक योजना असेल की त्याच्यामध्ये ऑक्सिजन मास्क वितरण योजना असे काहीतरी योजना सुरू करायला लागेल. कारण स्रोत संपलेले असतील, पर्यावरणाचा इतका प्रचंड ऱ्हास झालेला असेल की आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनसुद्धा अपूर्ण असेल, त्यामुळे कदाचित असल्या योजना सुरू करायला लागतील. ऑक्सिजन मास्क वितरण योजना किंवा अशी पण एक योजना असेल एखादी बेट बचाव योजना की जी महत्त्वाची बेट आहेत आपल्या प्रदेशातली तरी ती सगळी पाण्याखाली गेलेली असेल 50-60 वर्षामध्ये किंवा पुढच्या 30-40 वर्षांमध्ये.
पर्यावरणाचा ऱ्हास असाच होत गेला तर मग कदाचित असल्या पण योजना सुरू करायला लागतील. आणि म्हणजे बेटं पाण्याखाली, सगळ्या पाण्याच्या पातळ्या खाली गेलेल्या आणि प्रचंड पर्यावरण ऱ्हास झालेला आणि ऊन तापतंय, दुष्काळ प्रचंड आहे, मग कदाचित स्वतःला वाचवा योजना असल्याच काहीतरी योजना असतील. तुम्ही डावीकडे जाणार तर तिकडे पूर असेल, उजवीकडे जाणार तर तिकडे कुठेतरी जंगलाला आग लागलेली असेल आणि पाणीच नाही आणि शेती हा व्यवसाय पूर्णपणे नामशेष झालेला असेल आणि कदाचित मग स्वतःला वाचवा योजना असल्या योजना सुरू करायला लागतील. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे, पर्यावरणाचा विचार करणे हे करत असताना आपल्याला त्यासंबंधित जर आपण चांगली योजना जर विचारात घेतली तर मला नाव घ्यायला लागेल कुसुम योजनेसारख्या योजना. किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाअभियान नावाने कुसुम नावाची योजना आहे. काय तर सौर ऊर्जेवर कृषी पंप चालवण्यासंबंधीची योजना आहे. योजना आपण अर्थातच काही शिकत नाही आहे, पण असल्या योजना जर सुरू केल्या ना तरच त्या पर्यावरणपूरक राहतील आणि तरच हे सगळं शाश्वत राहील. त्यामुळे मी जर विचार केला तर शाश्वत विकास किंवा शाश्वतता या सदराखाली कोणती योजना मोडत असेल तर अर्थातच प्रधानमंत्री ऊर्जा गंगा युग परियोजना बसणार नाही शाश्वतमध्ये. शाश्वतमध्ये बसेल ती कुसुम नावाची योजना. तर मग हे टिकवून ठेवायचं असेल सगळं तर त्यासाठी आपण या शाश्वतता सस्टेनेबल या शब्दाची ओळख करून घेणार आहे. मला वाटतं या योजना या योजनेचं नाव घेऊन किंवा हे चित्र दाखवून मला वाटतं तुम्हाला विषयाचा प्रवेश तरी ॲटलीस्ट कळाला असेल. तर आपण या विषयाला सुरुवात करू. विषय आहे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हे सुरू करताना आपल्याला एक दोन तीन मुद्दे असे बघायला लागतात की आर्थिक असमानता ही पर्यावरण ऱ्हासास कारणीभूत असते, असं एक जनरल स्टेटमेंट आहे. आर्थिक असमानता पर्यावरण ऱ्हासास कारणीभूत असते. कशी ते आपण एका तक्त्यावरनं समजून घेणार आहे. आणि हा तक्ता समजला तर मला वाटतं इंटरनॅशनल पॉलिटिक्स जे याच्याभोवती फिरतं त्याचा थोडासा अंदाज आपल्याला येऊ शकतो. असमानता इनइक्वॅलिटी जी आहे इन्कममध्ये किंवा ॲसेट्समध्ये, उत्पन्नामध्ये, संपत्तीमध्ये, तर ती पर्यावरण ऱ्हासास कारणीभूत असते. कशी तर अत्यंत गरिबी ही सुद्धा पर्यावरण ऱ्हास करते. कारण गरीब लोक हे स्त्रोतांचा अकार्यक्षम वापर करतात. म्हणजे ते लाकडं जाळतात किंवा जंगलतोड करतात. दारिद्र्यात खितपत पडलेले लोक LPG सारख्या कदाचित कार्यक्षम इंधनाचा वापर करत नाहीत. सौर ऊर्जा तर खूपच दूर आहे आणखी. आणि या स्त्रोतांचा नॅचरल रिसोर्सेसचा अकार्यक्षम पद्धतीने वापर केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. अधिक समृद्धता ही सुद्धा पर्यावरण ऱ्हासास कारणीभूत आहे. आधी दारिद्र्याबाबत आणखी एक मुद्दा सांगता येईल की खूप दारिद्र्य असेल ना तर लोकसंख्या खूप जास्त असते आणि जास्तीची लोकसंख्या ही आणखी पुन्हा स्त्रोतांचा अकार्यक्षम वापर करते आणि पर्यावरण ऱ्हास करते. खूप जास्तीची समृद्धता पण काही कामाची नाही. कारण खूप श्रीमंत लोक जे आहेत ना, म्हणजे आता अमेरिकेमध्ये राहणारे लोक किंवा सौदी अरेबियामध्ये मोठमोठाली श्रीमंत असणारे लोक, ते काय करतात, ती इंधन कार्यक्षम वापरतात पण त्याचा खूप आमाप वापर करतात. म्हणजे आपण बसेसने जाणार, कुठेतरी सार्वजनिक वाहतुकीची साधनं वापरणार, पण ती एकेकट्याने एक कारमध्ये जाणार, विमानांमध्ये जाणार आणि प्रचंड पेट्रोलियम संपवणार, प्रचंड पर्यावरणाचा ऱ्हास करणार. म्हणजे खूप समृद्धतासुद्धा स्त्रोतांचा अधिक वापर करते आणि तीसुद्धा पर्यावरण ऱ्हास निर्माण करते. म्हणजे आपल्याला असं जाणवेल की पर्यावरणाचा ऱ्हास दोन प्रकारचे गट करतात, एक खूप गरीब आणि खूप श्रीमंत. मग आपल्यासारखे जे मध्यम वर्ग आहेत ना तेच पर्यावरण मग थोडेसे पूरक असतात. तर याच्यावर थोडंसं जे सायन्स आहे, सायन्स इकॉनॉमिक्स दॅट फॉलोज द सायन्स, हे जे काही सायन्स आहे त्याच्या या सायन्समध्ये इकॉनॉमिक्सची काही तत्व जी लपलेली आहेत ज्याच्यावर इंटरनॅशनल पॉलिटिक्स मी मगाशी सांगितलं ते चालतं. ते म्हणजे याच्यावर काय उपाय, याच्यावरचा उपाय असा आहे की जी अतिसमृद्धता आहे किंवा स्त्रोतांचा जे अधिक वापर करत असेल त्यांच्यावर या स्त्रोतांच्या किंवा पर्यावरण ऱ्हासाच्या याच्यावर समृद्धतेवर दंड आकारायचा आणि या दंडाचा वापर दारिद्र्य दूर करण्यासाठी करायचा. ठीक आहे, म्हणजे सिंपल आहे सूत्र. एक समृद्धतेवर कर दंड आकारायचा आणि त्या कराचा वापर दारिद्र्य दूर करण्यासाठी, लोकसंख्या वाढ नियंत्रणात आणण्यासाठी करायचा. म्हणजे हे जे काय पर्यावरण ऱ्हास आहे तो थांबेल. दुसऱ्या शब्दात सांगू, अमेरिकेसारख्या समृद्ध देशांवर दंड आकारायचा
आणि भारतासारख्या देशांमधल्या दारिद्र्य निर्मूलनासाठी त्याचा वापर करायचा. मात्र भारत दारिद्र्य निर्मूलनासाठी असले जे काही फंड्स असतील समजा जनरेट झालेले ते घ्यायला तयार होणार देणारा तयार व्हायला पाहिजे. त्यामुळे हे वाद आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आणि इथनं हे सगळं फिरायला लागतं. इथनं मग आपल्याला एक दोन चार मुद्दे जे बघायला लागतात तर लेफ्ट हँड साईडचे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे दारिद्र्य दूर करणे, लोकसंख्या वाढ नियंत्रणात आणणे आणि एकूणच हा जो काही गट आहे आपल्याकडचा सगळा विकसनशील देशामधला आपला सगळा सर्व बाबतीमध्ये अविकसित निर्देशांक दाखवणारा त्याचा विकास करणं महत्त्वाचं ठरतं. म्हणून शाश्वत विकास असा शब्द आहे. नाहीतर एरवी समृद्धता पर्यावरण ऱ्हास हे एका वेगळ्या सदरात पर्यावरण एन्व्हायरमेंट या सदराखाली येणारे मुद्दे आहेत. पण याची सुरुवातच मुळात दारिद्र्य आणि लोकसंख्या वाढ याच्यावरच्या उपायांनी होते. म्हणून हा मुद्दा आपल्या या विषयात आपल्याला शिकणं अपेक्षित आहे आणि तो विषय अर्थातच आहे अर्थशास्त्र. इकॉनॉमिक्स याच्यामध्ये आपल्याला या संबंधित काही विकासाच्या संकल्पना बघायच्यात. इथनं या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास. काही स्टार्टअप कन्सेप्टमध्ये आणखी एक कन्सेप्ट येते ती आहे कुझनेट्स कर्व किंवा कुझनेट वक्ररेषा, पर्यावरणीय कुझनेट वक्ररेषा. एक कुझनेट्स नावाचे एक तज्ज्ञ होऊन गेलेले अर्थतज्ज्ञ, ते स्टॅटिस्टिशियन पण होते. त्यांनी आर्थिक असमानते संबंधित एक कर्व सुचवला होता. कालांतराने आर्थिक असमानता वाढते आणि कमी होते यासंबंधित एक कर्व त्यांनी सुचवला होता. पण आधुनिक जगामध्ये विविध तज्ज्ञांनी त्याच्यामध्ये थोडे इनपुट्स टाकले आणि त्याला पर्यावरण ऱ्हास या सदरात टाकण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला एक पर्यावरणीय कुझनेट वक्ररेषा मिळते. अर्थातच ही वक्ररेषा इव्हॉल्व्ह झालेली आहे. कुझनेट्सने मांडलेली नाही ती, पण कुझनेट्सच्या वक्ररेषेवरनं ती इव्हॉल्व्ह झालेली आहे. तर या वक्ररेषेबद्दल आपल्याला थोडंसं बघता येईल कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. समजा आपल्याला आपण एक्स ॲक्सिसला विकास अवस्था म्हणल्या की कुठली अर्थव्यवस्था कशी विकसित होत जाते आणि जर आपण वाय ॲक्सिसला पर्यावरणाचा ऱ्हास मांडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काही तक्ते इथे मिळतात किंवा एक कर्व आपल्याला मिळतो. तो कर्व आपण तपासण्याचा प्रयत्न करू. कुठली अर्थव्यवस्था सुरुवातीला ॲग्रेरियन असते म्हणजे कृषी अर्थव्यवस्था असते. साधारणतः दुसऱ्या टप्प्यामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होतं आणि ती अर्थव्यवस्था उद्योग आधारित होते आणि माहिती आपल्याला तिसऱ्या अवस्थेमध्ये सेवा आधारित अर्थव्यवस्था होते. त्यानंतर आपण चतुर्थक पंचमक किंवा क्वार्टरनरी आणि क्विनरी हे पण सेक्टर्स बघतो. इथे आपल्याला एक ढोबळमानाने या तीन सेक्टर्सचा अभ्यास करायचा आहे. कुठली अर्थव्यवस्था कृषी उद्योग आणि मग सेवेमध्ये इव्हॉल्व्ह होते. हा विकास होत असताना जेव्हा एखादी अर्थव्यवस्था कृषी अर्थव्यवस्था असते ना तेव्हा पर्यावरणाचा म्हणावा तितका ऱ्हास होत नसतो. पण जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होतं तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास प्रचंड होतो. म्हणजे हा पर्यावरणाचा ऱ्हास जो आहे तो वाढत जातो आणि खूप जास्त गतीने वाढतो आणि पर्यावरण दोन्ही बाजूने म्हणजे स्रोत पण संपतात आपले, कोळसा पेट्रोलियमसारखे रिसोर्सेस संपतात आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो. म्हणजे जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत किंवा कार्बन डायऑक्साईडसारखे गॅसेस आहेत ते खूप उत्सर्जित होतात आणि पर्यावरण खराब व्हायला लागतं. कुझनेट्स म्हणतो किंवा इतरही तज्ज्ञ असं त्याला पूरक असं म्हणतात की काय होईल हा ग्राफ आपण असा अपेक्षित घेऊ की हा कदाचित वाढतच जाईल असा. पण नाही, असं होतं कधीतरी एका सर्टन पॉईंटला की एक समाज असा विकसित होतो की त्याच्यामध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण होते आणि सेवा आधारित अर्थव्यवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा लोकांना कळायला लागतं, लोकांचे डोळे उघडतात आणि त्यांना कळायला लागतं की हा पर्यावरणाचा ऱ्हास जो होतो आहे तो आपण रोखला पाहिजे. नाहीतर मग बेट बचाव योजनासारखे जे काही योजना तसलं सुरू करायला लागतील. हे लोकांना कळायला लागतं जसं आत्ता आपल्याला कळत आहे तसं लोकांना कळायला लागेल कुठल्या तरी एका सर्टन पॉईंटला. लोक पर्यावरणपूरकच उद्योग निर्माण करतील आणि पर्यावरणाचा ऱ्हास आटोक्यात आणण्यासाठी एक चळवळ उभारतील असा अंदाज याच्याने मांडण्यात आला. आणि मग हा ग्राफ जसा असा अपेक्षित आहे तसा तो होणार नाही तर तो खाली येईल. पर्यावरणाचा ऱ्हास नंतर आटोक्यात यायला सुरुवात होईल आणि एक कर्व निर्माण होईल. ह्या जो काय कर्व आहे त्याला कुझनेट्स कर्व असं म्हणतात, कुझनेट्स वक्ररेषा असं त्याला म्हणतात. यावरचे प्रश्न आपण शोधण्याचा प्रयत्न केला तरी दोन तीन प्रश्न नक्कीच सुटतात. MPSC मेन्स पेपर 4 2017 प्रश्न आहे. वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर प्रदूषण
आणि वातावरणाचा ऱ्हास सुरुवातीला वाढतो नंतर मात्र तो कमी होतो असे दर्शवणारा आलेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मांडला? तर तो कुझ्नेट्सने मांडलेला. ठीक आहे, तर एक आणखी मला मुद्दा क्लिअर करायचा आहे. कुझ्नेट्सने दरडोई उत्पन्न हा मुद्दा मांडलेला आहे. प्रदूषण आणि वातावरण हे जे काही आहे ना त्याचे हे ते नंतर ॲड होत गेलेलं आहे त्याच्यामध्ये, तर ते पण आपल्याला त्याच्या नावाशी जोडता पण येतं. मेन्स 2015 पेपर 4 आणखी एक प्रश्न आहे, आर्थिक विकास आणि पर्यावरण म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट या बाबमधील संबंध दर्शवणाऱ्या प्रमेयाचे नाव काय? तर अर्थातच कुझ्नेट्स वक्र गृहितक, पर्यावरणीय कुझ्नेट्स वक्र गृहितक, कुझ्नेट्स वक्र रेषा. ठीक आहे, तर हा पण प्रश्न आपल्याला सहज सुटतो. फिलिप्स वक्र नाही आहे, वक्र गृहितक नाही आहे, मार्शलचं पण नाही आणि पिगूचं पण नाही आहे. हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला अभ्यास करता येतो त्याचा. आपण पुढच्या काही स्लाइड्समध्ये थोड्या संकल्पना असं बघणार आहेत की शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय, किंवा विविध तज्ज्ञ असतील किंवा विविध संस्था असतील, विविध समित्या असतील, त्यांनी शाश्वत विकासाची व्याख्या नेमकी कशी केलेली आहे ते आपण शोधण्याचा इथे थोडासा प्रयत्न करणार आहे. आणि ही सुरुवात करता येते आपल्याला बार्बियर या तज्ज्ञापासून. एडवर्ड बार्बियर जो आहे त्याने जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकासाची जी संकल्पना मांडली, जी व्याख्या मांडली, ती व्याख्या आपल्याला इथे मांडता येईल. तो म्हणतो की शाश्वत विकास म्हणजे सामाजिक आर्थिक विकासाला पर्यावरणीय विकासाची जोड देणे. सामाजिक आर्थिक, आर्थिक तर आपण बघितलंच आहे की आपल्या देशाच्या GDP मध्ये वाढ करणे आपण त्याला आर्थिक विकास म्हणतो. मागच्या लेक्चरला आपण जेव्हा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हटलं तेव्हा आपण त्याला म्हटलं सामाजिक विकास. आणि या सदराखाली जेव्हा आपण या दोन मुद्द्यांना शाश्वत विकासाची म्हणजे पर्यावरणाची जोड देतो तेव्हाच त्याला खरं तर शाश्वत विकास असं म्हणता येतं. त्यामुळे हे तीन मुद्दे जेव्हा ओव्हरलॅप होतात एकमेकांना तेव्हा आपण त्याला शाश्वत विकास म्हणतो. म्हणजे शाश्वत विकास म्हणजे सामाजिक अधिक आर्थिक अधिक पर्यावरणीय विकास. इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कंबाईन विथ एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट. म्हणजे या तीनही सदरांचं जेव्हा आपण मिक्सिंग करतो तेव्हा आपण त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो. एक सोप्या पद्धतीने बार्बियरने काय केलं, हे जे काही तीन मुद्दे आहेत ना ते एका वेन डायग्रॅममध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि एक डायग्रॅम आपल्याला मिळते ती सांगण्याचा प्रयत्न करतो. आर्थिक विकास म्हणजे GDP वाढवणे, इथे दिसतात आपल्या काही इंडस्ट्रीजचे आयकॉन दिसतात, आणि देशाची आर्थिक प्रगती करणे GDP वाढवणे. सामाजिक सोशल डेव्हलपमेंट म्हणजे विविध गटांचा विकास करत राहणे, त्याला आपण सोशल डेव्हलपमेंट म्हटलं. पण याच्यासोबतच आपल्याला पर्यावरणाचा विकास करायला लागेल. काही ओव्हरलॅपिंग पॉईंट्स आपल्याला सापडतात. इथे सापडतं सामाजिक आणि पर्यावरणीय म्हणजे सुसह्य या समाजाला सुसह्य होणारा विकास. जर आपण आर्थिक आणि सामाजिक म्हटलं तर त्याला आपण समान विकास म्हणतो, आणि यालाच आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हटलं समावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. सगळ्यांचा सारखा विकास झाला पाहिजे, खड्ड्यात कोणीच नाही राहिला पाहिजे. आणि आर्थिक विकास हा पर्यावरणाला त्याचा ऱ्हास करणारा नसला पाहिजे, त्याचं वर्धन करणारा असलं पाहिजे, म्हणजे वर्धनक्षम. आणि पुन्हा मग हे तीन शब्द जर एकत्र केले तर आपल्याला एक कॉमन वर्ड यूज करता येतो, तो आहे शाश्वत, सस्टेनेबल. ठीक आहे, अशी एक सुंदर संकल्पना बार्बियरने मांडलेली आहे आणि यावरच आधारित पुढच्या काही कन्सेप्ट आपल्याला नक्कीच सापडतात. IUCN नावाची जी संस्था आहे संयुक्त राष्ट्रसंघाची, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर किंवा वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन असं त्याला शॉर्टमध्ये म्हणतात. IUCN आणि आणखी काही दोन संघटना आहेत संयुक्त राष्ट्रसंघाच्याच, UNEP आणि WWF, यांनी काय केलं 1980 शाश्वत विकासाची एक वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी नावाचा एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. IUCN वर्ल्ड कन्झर्वेशन म्हणजे जगाचं जतन जर करायचं असेल, निसर्गाचं जतन करायचं असेल तर त्यासंबंधित आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये शाश्वत विकासाची व्याख्या 1980 मांडली, ती व्याख्या आपण बघू शकतो इथे. आता इथे त्यांनी सजीव हा एक शब्द थोडासा ॲड केलेला दिसतो, जो बार्बियरपेक्षा वेगळा सापडतो. आणि पारिस्थितिकी म्हणजे ही जी काही व्याख्या आहे ही व्याख्या थोडी पर्यावरणात शिरताना आपल्याला दिसते. व्याख्या काय आहेत बघूया. शाश्वतता म्हणजे सजीव व पारिस्थितिकीचा विचार करणे. म्हणजे जर आपण विकास करत असू, वाढ करत असू स्वतःसाठी,
आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, तर आपण जगातल्या सजीवांचा आणि पारिस्थितिकीचा विचार केला पाहिजे. आपण नैसर्गिक स्त्रोतांचा असा वापर केला पाहिजे जो भरून काढता येईल, म्हणजे नॅचरल रिसोर्सेस असे की जे भरून काढता येतील, म्हणजे रिन्युएबल असतील, म्हणजे सौर ऊर्जेसारखे रिन्युएबल जे काही रिसोर्सेस आहेत ते आपण यूज केले पाहिजेत, ते वापरले पाहिजेत. इंग्लिशमध्ये आपल्याला ही व्याख्या अशी सांगता येते की सस्टेनेबिलिटी मीन्स थिंकिंग अबाउट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड इकॉलॉजी, म्हणजे सजीव आणि पारिस्थितिकी यांचा विचार केला पाहिजे. सस्टेनेबिलिटी इज द यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस दॅट कॅन बी रिप्लेनिश्ड, किंवा रिन्युएबल असतील असे नॅचरल रिसोर्सेस, असे नैसर्गिक स्त्रोत आपण वापरले पाहिजेत. साधारणतः IOCN ने आपल्याला अशी व्याख्या मांडलेली सापडते. आणि या संबंधित पण एक प्रश्न विचारला गेलेला 2013 पेपर 4 मेन्समध्ये, निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली? वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी, रिओ वसुंधरा परिषद, क्वेटो परिषद किंवा वरीलपैकी नाही. तर रिओ वसुंधरा परिषद आपल्याला माहिती आहे 92 झालेली, तर हे किंवा क्वेटो झालेलं आहे, क्योटो पाहिजे, हे पण नंतरच झालेलं आहे 92 नंतर. तर आपल्याला पहिलीच सापडते वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी 1980. इथे निरंतर विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास ही संकल्पना प्रथम मांडण्यात आली. पुढे आपण तिसरी व्याख्या शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शाश्वत विकास म्हणजे काय? तर रॉबर्ट ॲलेन नावाचे एक तज्ज्ञ आहेत. आत्ता मी जी संघटना सांगितली IUCN, त्याच्यामध्येच काम करणारे हे व्यक्ती होते आणि यांनी पण एक डेफिनेशन इव्हॉल्व केलेले. ते काय म्हणतात? तर शाश्वतता म्हणजे चांगलं आयुष्य. चांगलं आयुष्य म्हणजे उच्च प्रतीचे मानवी जीवन आणि उच्च प्रतीची पारिस्थितिकी. उच्च प्रतीचे मानवी जीवन म्हणजे म्हणजे दारिद्र्य नसलं पाहिजे, लोकसंख्या नियंत्रणात असली पाहिजे आणि आपलं जे राहणीमान आहे ना ते उच्च असलं पाहिजे. राहणीमान उच्च कसं असणार? चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य आणि चांगल्या मूलभूत सुविधा ह्या प्राप्त करून जेव्हा आपले स्ट्रक्चरल ॲडव्हान्समेंट होत जाते, जेव्हा आपण अधिकाधिक एक माणूस म्हणून विकसित होत जातो सर्वच बाजूंनी, तेव्हा आपण एक उच्च प्रतीचं मानवी जीवन जगत असतो. आणि नसतं हेच नाही तर आपण ज्या वातावरणात फिरतो, ज्या पर्यावरणात पारिस्थितिकीमध्ये फिरतो, ते पण उच्च प्रतीचं असलं पाहिजे. असं झाडं मोडलेलं किंवा वाळवंटासारखं पारिस्थितिकी नसली पाहिजे. किंवा आत्ता पण आपण जेव्हा COVID-19 इन्फेक्शन झालेलं आहे, तर हे मोकळेपणाने आपण फिरू पण शकत नाही आत्ता, मग याला चांगलं आयुष्य म्हणत नाहीत. चांगलं आयुष्य म्हणजे काय? स्वतः फील करणे तसं एक उच्च प्रतीचं मानवी जीवन, एक चांगलं शिक्षित, चांगलं आरोग्य असणारं एक मानवी जीवन आणि असल्या एका मोकळ्या वातावरणामध्ये, स्वच्छ वातावरणामध्ये, आपल्याशी पूरक, निसर्गाला पूरक अशा वातावरणात फिरता येणे म्हणजे चांगलं आयुष्य. आणि यालाच मग शाश्वतता असं म्हणायचं. हेच टिकणार आहे, नाहीतर मग अन्यथा सगळंच गौण आहे. सस्टेनेबिलिटी मीन्स गुड लाईफ. गुड लाईफ मीन्स हाय क्वालिटी ह्युमन लाईफ, म्हणजे एक स्ट्रक्चरल ॲडव्हान्समेंट अँड हाय क्वालिटी इकॉलॉजी. ठीक आहे, एक रॉबर्ट ॲलेनने या हाय क्वालिटीला महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच्याभोवती त्याची डेफिनेशन फिरते. पुन्हा हा पण प्रश्न विचारला गेलेला मेन्स पेपर 4 2016. शाश्वत विकासाची पुढील व्याख्या कोणी केली? शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो मानवी गरजांचे समाधान चिरकाल टिकवणे व मानवी जीवनाचा दर्जा सुधारणे हे साध्य करणे होय. दर्जा सुधारणे मानवी जीवनाचा, आणि या संबंधित जे शब्द आहेत ना ते आपल्याला रॉबर्ट ॲलेनच्या डेफिनेशनमध्ये सापडतात. त्यामुळे चौथा ऑप्शन बरोबर आहे. रॉबर्ट ॲलेनने जेव्हा आपण राहणीमानाचा, जीवनमानाचा दर्जा असं प्रश्न शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्याला रॉबर्ट ॲलेनची जी डेफिनेशन आहे त्याच्या बरंचसं जवळ जाता येतं. एक 5 डेफिनेशन बघणार आहेत आपण, एक चौथ्यावर आपण आत्ता आहोत. चौथी डेफिनेशन आहे हर्मन डॅली नावाच्या तज्ज्ञाने केलेली आहे. आत्ता शांततेचं जे काही पारितोषिक जी यादी जी बनवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये हर्मन डॅली हे पण त्याच्यामध्ये होते, त्या स्पर्धेमध्ये. अर्थातच त्यांना मिळालं नाही, पण भविष्यामध्ये त्यांच्या नावाचा पुन्हा विचार होऊ शकतो. तर एक पर्यावरणपूरक काही संकल्पना त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला. तर हर्मन डॅलीने काय म्हटलं आहे ते आपण बघूया. तर हर्मन डॅली या तज्ज्ञांनी शाश्वत विकासाच्या 3 कसोट्या मांडलेल्या आहेत. म्हणजे या कसोट्या जर आपण फॉलो करत असू तर याचा अर्थ असा आहे की आपण शाश्वत विकासाच्या संकल्पना फॉलो करतो आहे. तर त्या 3 कसोट्या कोणत्या ते आपण इथे बघण्याचा प्रयत्न करू.
पहिली कसोटी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्या चित्रातनं आधी समजून सांगतो। ते चित्र असं सांगत आहे की आपण ऊर्जेचा जेवढा वापर करतो तर जो ऊर्जेचा वापर आहे त्याच्यापेक्षा ज्या पुनर्निर्मितीक्षम ज्या ऊर्जा आहेत म्हणजे रिन्युएबल ज्या एनर्जी रिसोर्सेस आहेत त्यांचा निर्मितीचा वेग खूप जास्त असला पाहिजे। म्हणजे आपला वापर तर घटलाच पाहिजे, वापर हा पण घटला पाहिजे की ज्या असे रिसोर्सेस जे संपणार आहेत त्यांचा वापर कमी झाला पाहिजे आणि असे रिसोर्सेस जे रिप्लेनिश होऊ शकतात जे टिकू शकतात रिन्युएबल आहेत त्यांचा वापर वाढला पाहिजे। मग आपण शब्दांमध्ये शोधूया, पुनर्निर्मितीक्षम स्त्रोतांच्या निर्मितीचा वेग वापरापेक्षा जास्त असावा। जर वापर एवढा असेल तर त्याच्यापेक्षा याचा वेग खूप जास्त असावा। पुनर्निर्मितीक्षम स्त्रोतांच्या निर्मितीचा वेग, यूज ऑफ रिन्युएबल रिसोर्सेस शुड नॉट बी फास्टर दॅन द रेट ॲट विच दे रिजनरेट। थोडक्यात रिजनरेशनचा स्पीड जास्त असला पाहिजे। दुसरी कसोटी ती सांगतात की रिन्युएबल नॉन रिन्युएबल जे रिसोर्सेस आहेत त्यांचा वापर कमी झाला पाहिजे आणि यांचा वापर आणि यांचा विकास वाढला पाहिजे। कुठले? रिन्युएबल रिसोर्सेसचा। पुनर्निर्मितीक्षम पर्यायांच्या विकासाचा वेग हा वापरापेक्षा जास्त असावा। यूज ऑफ पेस ऑफ नॉन रिन्युएबल रिसोर्सेस शुड नॉट बी फास्टर दॅन द रेट ॲट विच देअर रिन्युएबल सबस्टिट्यूट्स कॅन बी पुट इन प्लेस। म्हणजे थोडक्यामध्ये रिन्युएबल जे रिसोर्सेस आहेत त्यांचा वापराचा उत्पादनाचा निर्मितीचा स्पीड हा इतर कुठल्याही स्पीडपेक्षा जास्त पाहिजे। तिसरी कसोटी ते असं म्हणतात की जर वनस्पती CO2 ॲब्सॉर्ब करत असेल आणि ऑक्सिजन O2 जर बाहेर टाकत असेल उत्सर्जित करत असेल एक्सपिरेट करत असतील तर ही जी काही गती आहे ऑक्सिजन निर्मितीची ती वाढली पाहिजे। थोडक्यामध्ये पर्यावरण जो काही ऱ्हास होतो तो जर भरून काढायचा असेल तर तो भरून काढण्याचा स्पीड जास्त असला पाहिजे। थोडक्यामध्ये पर्यावरणीय समावेशनाची क्षमता ज्याच्यापेक्षा त्याचा जो भरून काढण्याचा वेग आहे तो जास्त पाहिजे। त्याच्या शब्दात आपण घेऊ डॅलिनच्या शब्दामध्ये, प्रदूषणाचा वेग पर्यावरणाच्या समावेशनाच्या क्षमतेपेक्षा जास्त नसावा। म्हणजे एक तर प्रदूषणाचा वेग कमी असला पाहिजे किंवा ते ॲब्सॉर्ब होण्याचा जो स्पीड आहे तो जास्त असला पाहिजे। रेट ऑफ एमिशन फॉर पोल्युशन अँड वेस्ट शुड नॉट बी फास्टर दॅन द पेस ॲट विच नॅचरल सिस्टीम्स कॅन ॲब्सॉर्ब देम रिसायकल देम ऑर रेंडर देम हार्मलेस। या तीन चित्र जरी लक्षात ठेवली तरी आपल्याला हर्मन डॅलीच्या तीन कसोट्या कळतात आणि तो म्हणतो या तीन कसोट्या पार करणारं ध्येय किंवा तत्व किंवा धोरण हे शाश्वत विकासाकडे जाणारं धोरण आहे। शेवटच्या पाचवी जी कन्सेप्ट बघतो आपण ती ग्रो हार्लेम ब्रुंटलँड किंवा ब्रुंटलँड यांनी मांडलेली आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्यांमध्ये ही जास्त महत्त्वाची कन्सेप्ट असावी। पुढे जेव्हा आपण विविध प्रश्न पण शोधतो त्याच्यामध्ये पण हे आपल्याला सापडतं आणि पुढे आपण जे अर्थ समिट किंवा ज्या नवनवीन संकल्पना जेव्हा उदयास आलेल्या बघतो तर त्यांचं मूळ आपल्याला या डेफिनेशनमध्येच सापडतं। तर ही महत्त्वाची संकल्पना आपण आत्ता बघूया। ब्रुंटलँड यांनी त्यांच्या अहवालामध्ये अवर कॉमन फ्युचर या अहवालामध्ये ज्या कन्सेप्ट्स मांडलेल्या आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया। ते म्हणतात की विकास शाश्वत होण्यासाठी वर्तमान काळातील गरजा अशा पद्धतीने पूर्ण झाल्या पाहिजेत जेणेकरून भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्यावर परिणाम होणार नाही। कदाचित समजलं नसेल पण काही चित्रांद्वारे ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज द डेव्हलपमेंट दॅट मीट्स द नीड्स ऑफ द प्रेझेंट विदाऊट कॉम्प्रोमायझिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन्स टू मीट देअर ओन नीड्स। आणि ते सांगण्याचा प्रयत्न करताना मला इथे दोन चित्र दाखवता येतात आणि हे जर दाखवले ना तर ही डेफिनेशन अगदी सहज कळेल। इथे वडील आणि मुलगा दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा दोन पिढ्या दाखवण्याचा प्रयत्न केला। असं इमॅजिन करू की वडील आणि मुलगा आहे आणि या दोन पिढ्यांमधली जी इक्विटी इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आत्ता त्याला म्हणायचं इंटर जनरेशनल इक्विटी, म्हणजे दोन पिढ्यांमधली समानता। माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो, काय माहिती आहे की आपली जी पिढी आत्ता या पिढीमध्ये या पर्यावरणाचा ऱ्हासाचा जो स्पीड आहे तो इतका खूप जास्त आहे की रिसोर्सेस आपण धडधड संपवतो आहे सगळी आणि पर्यावरण इतकं खराब करतो आहे आपण की कदाचित एक 20-30 वर्षांनी समजा माझा मुलगा मोठा झाला तर तो काय म्हणेल मला माहिती आहे की बाबा तुम्ही
तुमच्या काळामध्ये इतका पर्यावरणाचा ऱ्हास करून टाकला की आम्हाला काही पेट्रोल डिझेल काही शिल्लक पण ठेवलं नाही आणि मोकळा श्वास घ्यायला तुम्ही ऑक्सिजन पण ठेवला नाही. ठीक आहे, पृथ्वीच्या इतिहासामध्ये किंवा पृथ्वीच्या पोटात दडलेले जे काही रिसोर्सेस आहेत किंवा पर्यावरण आहे असं काही नव्हतं ना की त्याच्यावर तुमचाच हक्क आहे, त्याच्यावर आमचा पण हक्क होता, आमच्या पण पिढ्यांचा हक्क होता, तो हक्क तुम्ही आमच्याकडून हिसकावून घेतला अशी पुढची पिढी आपल्याला विचारेल. म्हणजे याचा अर्थ या पर्यावरणातले स्रोत आणि अख्खं पर्यावरण याच्यातली इक्विटी विचारात घेतली म्हणजे या संपत्तीवर ही जी काही संपत्ती आहे, हे जे काही धन आहे त्याच्यावर सर्व पिढ्यांचा समान अधिकार आहे. याला म्हणायचं इंटरजनरेशनल इक्विटी. आणि या कन्सेप्टवर ब्रुंटलँड कमिशनची डेफिनेशन आधारित आहे. ती काय सांगते, विकास शाश्वत होण्यासाठी वर्तमान काळातील गरजा अशा पद्धतीने पूर्ण झाल्या पाहिजेत, म्हणजे आपल्या पिढीतल्या गरजा अशा पूर्ण झाल्या पाहिजेत जेणेकरून भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्यावर परिणाम होणार नाही. म्हणजे पुढच्या पिढीने आपल्याला जाब नाही विचारायला पाहिजे, या पद्धतीने आपण पर्यावरणाचं जतन केलं पाहिजे अशी डेफिनेशन ब्रुंटलँड यांनी मांडलेली. किती सुंदर संकल्पना आहे. आणि याच्यावरच मग पुढच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज असतील किंवा आपण आज जे अभ्यास करणार आहोत ते सगळं याच्यावर आधारलेलं आहे. यानंतर काही तज्ज्ञांनी याच्यामध्ये आणखी एक शब्द ॲड करत गेलेले आहेत, ते आहे इंट्राजनरेशनल इक्विटी. इंट्राजनरेशनल म्हणजे आत्ता जी पिढी आहे त्या पिढीमध्ये पण असणारे जे विविध गट आहेत त्यांच्याबाबत असणारी इक्विटी, मग ते पण आपल्याला समजून घेता येईल. उदाहरणार्थ समजा श्रीमंत आहेत आणि मध्यमवर्गीय आहेत, तर मध्यमवर्ग समजा अमेरिकेत सगळे श्रीमंत लोक राहतात, ठीक आहे, आणि जर्मनी घेऊ आपण, समजा जर्मनी पण श्रीमंतच आहे, भारतच घेऊ, भारतामध्ये मध्यमवर्ग राहतो, तर मध्यमवर्ग हा भारत अमेरिकेला जाब विचारू शकतो की या पर्यावरणाचा ऱ्हास तुम्ही करतायत, पेट्रोलियम डिझेल खूप संपवतायत तुम्ही आणि पर्यावरणाचा खूप ऱ्हास करतायत, याच्यावर आमचा पण समान वाटा आहे. म्हणजे ह्याच आत्ताच्या पिढीमध्ये पण विविध गटांमध्ये पण इक्विटी आहे, त्याचा जाब विचारणे म्हणजे इंटरजनरेशनल इक्विटी बाबतचा विचार करणे. तर ही पण इक्विटी विचारात घेतली पाहिजे. तर दोन प्रकारच्या इक्विटी आपण जेव्हा विचारात घेतो, इंटरजनरेशनल इंट्राजनरेशनल, तेव्हा आपण शाश्वत विकासाबद्दल बोलतो. आणि ही संकल्पना ब्रुंटलँड आयोगाने मांडलेली किंवा ब्रुंटलँड यांनी मांडलेली आणि ती टप्प्याटप्प्याने विकसित होत गेलेली आहे. शाश्वत विकासाची ही जी काही चळवळ आहे ती बघण्यासाठी आपल्याला काही वर्ष विचारात घ्यायला लागतात आणि ती वर्ष आपण टप्प्याटप्प्याने विचारात घेऊ. काही परिषदा आहेत ज्या शाश्वत विकासाशी संबंधित आहेत, काही आयोग आहेत, आणि ते बघत असताना आपल्याला नवनवीन संकल्पना सापडत जातात, त्यांचा नेमका अभ्यास आपल्याला या स्लाइड्समध्ये करायचा आहे. सुरुवात होते ते 1972 पासून, 1972 युनायटेड नेशन्सने स्टॉकहोम स्वीडनमध्ये एक परिषद भरवली होती आणि इथं या शाश्वत विकासाच्या चर्चेला सुरुवात झाली. तर आपण ह्या इथपासून आपण पण सुरुवात करू या चर्चेला. स्टॉकहोम स्वीडनमध्ये जी परिषद सुरू झाली 1972 मध्ये, त्या परिषदेबद्दल आपण थोडंसं बोलूया. ठीक आहे, तर ही जी काय परिषद आहे तिला म्हणतात UN कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट, म्हणजे मानवी संयुक्त राष्ट्रसंघाची मानवी पर्यावरण परिषद 1972 5 ते 16 जून 1972 मध्ये स्टॉकहोममध्ये ती चाललेली. हा लोगो होता त्या परिषदेचा आणि इंदिरा गांधी दिसतात आपल्याला इथे, त्यांनी ती परिषद गाजवलेली बऱ्यापैकी. आणि ही जी काय परिषद आहे इथनं खरी चर्चा सुरू झाली ती पर्यावरण ऱ्हास कसा थांबवता येईल आणि हे शाश्वत कसं करता येईल. शाश्वत असा शब्द तेव्हा कदाचित नव्हता, शब्द होता एन्व्हायरमेंट एवढाच फक्त. त्या दिवसाचा पेपर आहे 16 जूनचा, 16 जून म्हणजे परिषदेच्या शेवटच्या दिवसाचा. अ न्यू इनिशिएटिव्ह वर्ल्ड इकोलॉजिकल एरियाज प्रोग्राम लॉन्च, म्हणजे एकूणच हे जे काही पारिस्थितिका आहे त्याबाबतचा प्रोग्राम सुरू करण्यात येत आहे, या संबंधित एक परिषद इथे भरवण्यात आलेली होती. आणि या परिषदेतनं असं ठरलं की एक आयोग स्थापन करण्यात यावा आणि हा जो काही आयोग आहे तो आपल्याला पुढची जी काही टाईमलाईन असेल किंवा पुढची जी दिशा असेल ती देण्याचा प्रयत्न करेल. आणि योगायोगाने ते जे ब्रुंटलँड आहेत त्यांच्याच अध्यक्षतेखाली या परिषदेचं असं ठरवण्यात आलं की एक आयोग स्थापन करावा. त्यामुळे ही जी काही सुरुवात होते ती ह्या स्टॉकहोम परिषदेपासून होते.
प्रश्न पण सापडतात त्याच्यावर, मेन्स पेपर 1 2019 अलीकडे विचारला गेलेला प्रश्न आहे की पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद स्टॉकहोम येथे केव्हा आयोजित करण्यात आलेली होती. तर 5 जून 1972 पहिला ऑप्शन आपल्याला सहज निवडता येतो. ठीक आहे, 5 जून 1972. किंवा जोड्या लावा जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर MPSC मेन्स पेपर 1 2018 प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉकहोम परिषद ही 1972 जोडता येते. या 1972 परिषदेचे परिणाम असे झाले की भारतात म्हणजे इंदिरा गांधी जेव्हा परतल्या तेव्हा त्यांनी त्याला पूरक असे काही कायदे आणि ऑर्डिनन्स पास केले आणि आपण खरंच त्याला फॉलो केलं. उदाहरणार्थ 1972 वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आपण संमत केला लगेच ते जून संपल्यानंतर, साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण हा लगेच कायदा केलेला. 1980 फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट संमत केलेला आपण आणि 1986 एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट संमत केला. म्हणजे एकूणच वन्यजीव, एकूणच वने आणि पर्यावरण या संबंधित 72, 80 आणि 86 असे काही कायदे आपण संमत केलेले या 1972 स्टॉकहोम परिषदेला अनुसरून. तसे पण प्रश्न विचारले गेलेले आहेत की मेन्स पेपर 2 2013 प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 म्हणजे आत्ताच आपण जे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट बघितला 1986 तशी आपण त्याचं एक स्क्रीनशॉट बघितला, हा पुढील आंतरराष्ट्रीय परिषदेचे निर्णय अंमलबजावणी करण्याकरिता पारित करण्यात आला होता. तर हे नक्कीच स्टॉकहोम हे उत्तर आहे. स्टॉकहोम जून 1972 संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेचं हे फलित होतं की आपण 3 ॲक्ट्स संमत केलेले. त्यानंतर असे पण काही डेव्हलपमेंट्स बघतो आपण, काही डिपार्टमेंट्स आणि आणखी काही ॲक्ट्स आणि काही रूल्स आपण संमत केलेले आहेत. ही जी काही 1972 स्टॉकहोम परिषद आहे संयुक्त राष्ट्रसंघाची, त्या परिषदेमध्ये मी आत्ता मागाशी सांगितल्याप्रमाणे असं ठरलं की एक आयोग स्थापन करण्यात यावा आणि 1983 या परिषदेला अनुसरून एक आयोग स्थापन करण्यात आला आणि ब्रुंटलँड याच त्या आयोगाच्या अध्यक्ष होते. या आयोगाने 1987 एक अहवाल प्रकाशित केला. हा अहवाल आहे अवर कॉमन फ्युचर. तर ही 2 वर्ष महत्त्वाची ठरतात, 1983 1987. ठीक आहे, 87 त्यांचा अहवाल आला. याच्या आधी 1980 हे जे वर्ष आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे IUCN डेफिनेशन केली शाश्वत विकासाची, म्हणजे IUCN डेफिनेशन पहिली येते आणि ब्रुंटलँडची जी डेफिनेशन आहे ती नंतर येते, हा वर कॉमन फ्युचर 1987. तर आपण या आयोगाबद्दल बोलू, 1983 या आयोगाबद्दल. 1983 या आयोगाचं नाव आहे वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, पर्यावरण व विकास आयोग. ब्रुंटलँड किंवा ब्रंटलँड ह्या त्याच्या अध्यक्ष होत्या. या आयोगाने जो अहवाल प्रकाशित केला अर्थातच त्याचं नाव आहे अवर कॉमन फ्युचर, म्हणजे आपल्या सर्वांचं भविष्य काय, आपलं सर्वांचं भविष्य अंधारात आहे हेच त्याने सांगितलं असेल आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी आपण ताबडतोब पावलं उचलले पाहिजे असं पण त्याच्यात सांगितलं असणार आहे. कोणी मांडला? वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट म्हणजे पर्यावरण आणि विकास आयोग, त्याच्या अध्यक्ष ग्रो हार्लेम ब्रुंटलँड. आणि याच्यामध्ये मग त्यांनी इक्विटीज किंवा इंटरजनरेशनल इक्विटी मांडली, शाश्वत विकासाची संकल्पना मांडली आणि एक असा आराखडा मांडला की जर आपल्याला हे जर यशस्वी करायचं असेल तर सर्वांनी एका प्लॅटफॉर्मवर येऊन त्या संबंधित काही ॲक्शन्स घेतले पाहिजेत. तर काही ॲक्शन प्लॅन्सचा पण त्याच्यामध्ये समावेश आहे आणि त्याच्याने मग उदय होतो ते अर्थ समिटचा आणि ते आपण मग याच्या पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहे. याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. उदाहरणार्थ मेन्स पेपर 4 2012 प्रश्न आहे, कोणत्या मंडळाने शाश्वत विकासाची संकल्पना अस्तित्वात आणली? मग आपल्याला सापडतं ते 1987 पर्यावरण आणि विकास मंडळ, अर्थात त्याचे मंडळ नव्हतं तो आयोग होता. 1987 हा आयोग आहे, त्याने शाश्वत विकासाची संकल्पना अस्तित्वात आणली जी आपण फॉलो करतो, जी संयुक्त राष्ट्रसंघाने ॲक्सेप्ट केलेली आहे. पुन्हा मेन्स 2018 प्रश्न जोड्याला आपल्याला जोडता येतो की ब्रंटलँड किंवा ब्रुंटलँड जो कमिशन होतं त्यांनी कधी अहवाल सुपूर्त केला? 1987. आणि इथनं पूर्व परीक्षेचे प्रश्न सुरू होतात. ठीक आहे, तर इथनं आपल्याला जर येणारे पूर्व परीक्षेमधले जर प्रश्न सोडवायचे असतील तर पुढच्या सर्व स्लाईड्स अत्यंत महत्त्वाच्या ठरतील, अर्थात मागच्याही. MPSC पूर्व 2016 प्रश्न आहे की 1987 साली प्रसिद्ध झालेल्या ब्रुंटलँड अहवालाचे शीर्षक
खालीलपैकी काय होते, सरळ सापडतं आपल्याला अवर कॉमन फ्युचर, आपले समान भविष्य। मराठी ट्रान्सलेशन अनेक ठिकाणी वेगवेगळे आहेत, त्यामुळे इंग्लिशच लक्षात ठेवा आपण, अवर कॉमन फ्युचर। मेन्स 2015 पेपर 4 प्रश्न आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेसतर्फे सादर झालेल्या वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीत ब्रुंटलँडच्या अहवालात सन 1980 चिरंतन विकास ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली, त्या अहवालाचे शीर्षक काय होते। प्रश्न असा आहे की ब्रुंटलँडचा जो रिपोर्ट होता त्याच्यामध्ये 1980 IUCN काही शब्द उचलण्यात आले, तर ब्रुंटलँडचा अहवाल कोणता होता असं सिम्पल विचारलेलं आहे, हे बाकीचं कन्फ्यूज करणार आहे सगळं। ब्रुंटलँडचा जो अहवाल आहे त्याचं शीर्षक काय होतं, अर्थातच अवर कॉमन फ्युचर, आपले सामुदायिक भवितव्य, ठीक आहे, इंग्लिशच अवर कॉमन फ्युचर तिसरा ऑप्शन निवडता येतो। मग रिपोर्टबद्दल बोलता येतं आपल्याला, आता टाईमलाईनमध्ये थोडं पुढे सरकूया। हा जो काही रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आला, अहवाल आला आणि त्याच्यावर आधारित एक महत्त्वाचं वर्ष आपल्याला सापडतं, ते आहे 1992 आणि रिओ दी जानेरो ब्राझीलमध्ये पहिली संयुक्त राष्ट्रसंघाची अशी परिषद भरली जिथे या अहवालाने खूप मोठी छाप सोडली। 1972 जी आपल्याला स्टॉकहोम परिषद सापडते त्याच्याबरोबर 20 म्हणजे याच्या आधी मागच्या स्लाईडमध्ये गेलं ते, आत्ता 1972 नंतर बरोबर 20 92 रिओ परिषद भरते आणि तिला आपण अर्थ समिट म्हणतो आणि इथनं एक मोठा प्रवाह सुरू होतो, तोच आपल्याला इथे त्याची चर्चा करायची। तर ब्राझीलमधल्या रिओ दी जानेरो इथे पहिली वसुंधरा परिषद किंवा पर्यावरण परिषद भरली, तिला आपण अर्थ समिट किंवा रिओ समिट म्हणतो। 1992 3 ते 14 जून 1992 या दरम्यान इथे ही परिषद भरली, ठीक आहे। हा फोटो आहे त्याचा, 3 ते 14 जून युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, UNCED असं त्या परिषदेचं नाव होतं, ठीक आहे। या परिषदेमध्ये ज्या विविध घोषणा किंवा ज्या अहवाल जे प्रकाशित करण्यात आले त्यांचीच एक तोंड ओळख आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये करून घ्यायची आहे। एक लोगो पण स्वीकारण्यात आला, हा लोगो रिओ परिषदेचा आहे आणि हा लोगो पुन्हा पुन्हा नंतर वापरला गेलेला दिसतो। या अहवालावर पूर्णपणे या ब्रुंटलँड कमिशनचा प्रभाव पडलेला आहे। इवन या परिषदेमध्ये त्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं, त्यांनीही त्याच्यामध्ये चर्चा केलेली, त्यांनी काही त्यांचे मतं मांडलेली आहेत। तर 1992 वसुंधरा परिषद याचे आउटपुट्स आपण जर मोजण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काही शब्द सापडतात, ते शोधूया आपण। तुर्त एक प्रश्न घेऊ, मेन्स 2018 पेपर 1 रिओ परिषद कधी झाली, तर 1992 स्टॉकहोम 1972 आहे आणि 20 1992 रिओ परिषद आपल्याला सापडते। रिओ परिषदेमध्ये 6 काही कागदपत्र आपल्याला सापडतात, काही रिपोर्ट्स, काही अहवाल किंवा काही कन्व्हेन्शन्स सापडतात आपल्याला, त्यांची एक तोंड ओळख आपल्याला इथे आत्ता करून घ्यायची आहे। काही डॉक्युमेंट्स मांडण्यात आले रिओ परिषदेमध्ये, 3 डॉक्युमेंट्स आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतो। पहिलं डॉक्युमेंट आहे रिओ डिक्लेरेशन, रिओ घोषणा। त्याच्यामध्ये या रिओ परिषदेमध्ये जे काही सदस्य उपस्थित होते त्या सदस्यांदरम्यान एक अशी घोषणा स्वीकारण्यात आली की ही घोषणा अर्थातच काय असणार आहे की अवर कॉमन फ्युचर, त्याची तत्त्व काय आहेत, शाश्वत विकासाचं पुढचा आपलं दिशा काय असणार आहे, अशी साधारणतः एक डिक्लेरेशन होती। त्यानंतर होता एक पुढचं डॉक्युमेंट होता अजेंडा 21, म्हणजे 21व्या शतकामध्ये जगाचा अजेंडा काय असला पाहिजे, म्हणजे जगाचं जर विकास करायचा असेल, शाश्वत विकास करायचा असेल तर अजेंडा काय असला पाहिजे आपला, म्हणजे आपलं रस्ता काय असला पाहिजे आपला, या संबंधित अजेंडा 21 नावाचं एक डॉक्युमेंट मांडण्यात आलं। त्यानंतर फॉरेस्ट प्रिन्सिपल्स, म्हणजे एकूणच वने किंवा जंगल संवर्धनासंबंधित कुठली तत्व असली पाहिजेत, या संबंधित एक तिसरं डॉक्युमेंट होतं फॉरेस्ट प्रिन्सिपल्स। मधलं प्रिन्सिपल हे लोकांसाठी, फॉरेस्ट प्रिन्सिपल हे अर्थातच पर्यावरणासाठी। ही जी काही डॉक्युमेंट्स आहेत त्याबद्दल एक जास्तीची माहिती अशी सांगता येईल की हे ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत ते आराखड्या स्वरूपाचे आहेत, म्हणजे एक प्लॅन स्वरूपाचे आहेत आणि ते सक्तीचे नाही आहेत, म्हणजे ते कन्व्हेन्शन्स नाही आहेत। कन्व्हेन्शन्स म्हणजे करार असतात आणि करार हे सक्तीचे असतात, हे जे काही आराखडे आहेत ते सक्तीचे नसतात। रिओ डिक्लेरेशनमध्ये 27 तत्त्व सांगण्यात आलेले आहेत। अजेंडा 21 जे आहे त्याच्यामध्ये 4 आहेत आणि 40 प्रकरणांचा समावेश आहे। यात हे 4 आणि 40 प्रकरणांशी संबंधित
काही बाबी मी पुढच्या स्लाइड्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फॉरेस्ट प्रिन्सिपल जे आहे तो पण आराखडा काही सक्तीचा नाही, त्याच्यामध्ये एक 15 तत्वांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. अजेंडा 21 बद्दल थोडंसं बोलता येईल जास्तीचं. अजेंडा 21 मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 21व्या शतकात जगाचा अजेंडा काय असावा विकासाचा, तर या संबंधित आपल्याला चर्चा करायची आणि आज आपण जे बघणार आहोत ते याच अजेंडा 21 या आराखड्यावर या डॉक्युमेंटवर आधारलेलं आहे. आज आपण जे शिकणार आहे ॲक्च्युअली पुढच्या काही स्लाइड्समध्ये ते आहे मिलिनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. आणि हे MDG आणि SDG जे आहेत ते या अजेंडावर आधारित आहेत. तर या अजेंडाबद्दलच आपल्याला खरी तर चर्चा करायची आहे. अजेंडा 21 काय आहे, त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 4 भाग आहेत. ते कुठले, तर भाग एक सामाजिक आणि आर्थिक परिमाणे म्हणजे सोशल अँड इकॉनॉमिक डायमेन्शन्स, म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास कसा झालेला आहे ते शोधण्याचे काही डायमेन्शन्स. उदाहरणार्थ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे जे जसे डायमेन्शन्स असतात त्या प्रकारचे डायमेन्शन्स. भाग 2 जे आहेत ते आहे विकासासाठी स्रोत संवर्धन आणि व्यवस्थापन. म्हणजे जर आपल्याला या निसर्गाचं जतन करायचं असेल तर आणि या स्रोतांचं जतन करायचं असेल तर ते कसं होईल आणि त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. भाग 3 आहे प्रमुख गटांच्या भूमिकेचे सबलीकरण, म्हणजे तरुण मुले स्त्रिया या सारखे जे गट आहेत प्रमुख गट त्यांच्या भूमिकेचे सबलीकरण म्हणजे एम्पावरमेंट. इंग्लिशमध्ये दिलेलं आहे स्ट्रेंथनिंग द रोल ऑफ मेजर ग्रुप्स यूथ चिल्ड्रन वुमन. आणि भाग 4 आहे अंमलबजावण्याचे मार्ग मीन्स ऑफ इम्प्लिमेंटेशन. या शब्दांवरनं मला एक जो सारांश याचा कळालेला आहे तो तुम्हाला तुमच्याशी शेअर करतो. सुरुवातीला एक स्लाइड बघितलेली आपण की पर्यावरणाचा ऱ्हास 2 गट करतात. एक असमानता ही पर्यावरण ऱ्हासास कारणीभूत आहे, तर दारिद्र्य आणि जास्तीची लोकसंख्या ही पर्यावरण ऱ्हास करतात. तर अजेंडा 21 हा त्याच्यावर जास्त भर देणारा आहे. आणि पुढे आपण जे कन्व्हेन्शन्स बघणार आहे ते मुख्यतः तिकडे जो गट आहे म्हणजे खूप सधनता जे पर्यावरण ऱ्हास कारणीभूत आहेत त्यांच्यावर दंड आकारण्यासंबंधित जे काही कन्व्हेन्शन्स आहेत ते कन्व्हेन्शन्स आपण आता बघणार आहे. तर अजेंडा 21 हा मुख्यतः दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित, लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्याशी संबंधित आणि ह्या जो काही गट आहे ही जी काही लोकसंख्या आहे त्याचं स्ट्रक्चरल ॲडव्हान्समेंट त्याची एकूणच संरचनात्मक सुधारणा करून त्यांच्या राहणीवानात सुधारणा करण्यासंबंधीचा अजेंडा आहे. हा अजेंडा या सगळ्यांमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासावर खूप जास्त भर देतो. दारिद्र्य निर्मूलन, तरुण मुले स्त्रिया या सगळ्यांच्या विकासासाठी एक आराखडा म्हणून अजेंडा 21 पुढे आलेला आहे. ठीक आहे, अर्थात त्याच्यावर प्रचंड वाद पण आहेत. वाद कुठल्या स्वरूपाचे आहेत ते पण मी शेअर करणार आहे. पण अजेंडा 21 हा पुढे आपण मग जेव्हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सद्वारे दारिद्र्य निर्मूलन आणि विकासाचे जे आयाम आपण शोधतो त्याचं मूळ आपल्याला या अजेंडा 21 सापडतं. MPSC पूर्व 2013 प्रश्न आहे. रिओ अर्थ समिट अजेंडा 21 खालीलपैकी कोणत्या विभागात कार्य करण्याचे आश्वासन दिले. बघा रिओ अर्थ समिटमध्ये 3 डॉक्युमेंट्स आहेत, त्यातलं मधले डॉक्युमेंट आहे अजेंडा 21 आणि त्याने कोणत्या विभागात कार्य करण्याचं आश्वासन दिलं. अ सामाजिक व आर्थिक मोजमाप जसे गरिबीचे निर्मूलन व अविनाशी शहर योजना म्हणजे सस्टेनेबल सिटीज, तर याचं मोजमाप करणारं म्हणजे डायमेन्शन्स. ब महिला स्थानिक सरकार बिगर सरकारी संघटना आणि मग त्याच्यात आणखी ॲड करता येईल आपल्याला तरुण वगैरे वगैरे यासारख्या महत्त्वाच्या घटकांचे सशक्तीकरण, बरोबर आहे. आणि साधनांचे जतन व्यवस्थापन जसे निर्वनीकरण थांबवणे, म्हणजे जे 4 भाग मी सांगितले तुम्हाला त्यांचे हेडिंग्स विचारलेले आहेत आणि वरील सर्व उत्तर देता येतं. योग्य पर्याय 2 वरील सर्व. ठीक आहे, जर हे समजलं नसेल आणि अजेंडा 21 आणि रिओ अर्थ समिट पर्यावरणाशी जोडून टाकलं आपण तर कदाचित क आपण उत्तर देण्याची संभावना आहे फक्त. तर हा फक्त क विषय नाही आहे, क जर राहिला असता तर एक अर्थशास्त्र म्हणून मी हा घेतलाच नसता, ते पर्यावरणाच्या सरांनी सांगितलं असतं तुम्हाला. हे सगळा हा सगळा अर्थशास्त्राचा भाग आहे म्हणून शाश्वत विकास या सदराखाली आपल्याला बघायला लागतो. म्हणून इथे गरिबी महिला सशक्तीकरण असे शब्द येतात. अर्थशास्त्राच्या अँगलने दुसरा पर्याय निवडायला लागतो वरील सर्व. UPSC पूर्वचा 2016 प्रश्न आहे आणि आपल्याला माहिती UPSC पूर्व MPSC पूर्वचा सिलेबस सारखाच आहे.
बातम्यांमध्ये झळकणाऱ्या अजेंडा 21 बाबत खालील विधाने वाचा. अ, तो शाश्वत विकासासाठीचा एक जागतिक कृती आराखडा आहे. बरोबर, सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठीचा बेस आहे तो खरा. 2002 मधील जोहान्सबर्ग येथील वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये ही संकल्पना उदयास आली. नाही, ही त्याच्या पण 10 वर्ष आधी उदयास आलेली, 1992 अर्थ समिटमध्ये. त्यामुळे ब विधान चूक आहे, अ विधान बरोबर आहे. फक्त अ म्हणजे पहिला ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो. एमपीएससी मेन्स पेपर 3 2019, अलीकडचा प्रश्न आहे. अजेंडा 21 ची योग्य व्याख्या लक्षण कोणते? अजेंडा 21 म्हणजे नेमकं काय? युनोच्या मानवाधिकार संरक्षणासाठी असलेला कृती आराखडा, 21व्या शतकातील जागतिक पर्यावरणाच्या संधारणाचा कृती आराखडा. यस, बरोबर आहे. 21वं शतक दुसरा ऑप्शनच बरोबर आहे. आण्विक निशस्त्रीकरण काही संबंध नाही, सार्कचा देखील काही संबंध नाही. दुसरा ऑप्शन निवडायला लागतो आपल्याला, दुसरा योग्य पर्याय 2. पुढे जाताना आपल्याला जसे हे 3 डॉक्युमेंट सापडतात, तसे 3 प्रकारचे कन्व्हेन्शन्स सापडतात. आता कन्व्हेन्शन्स म्हणजे करार, आणि हे करार बऱ्यापैकी सक्तीचे असू शकतात. आणि कन्व्हेन्शन्स नंतर प्रोटोकॉल्स असा एक शब्द येतो, प्रोटोकॉल्स मात्र बंधनकारक असतात. ठीक आहे, कन्व्हेन्शन्स करार आहेत, त्याच्यात स्वाक्षऱ्या करणारे देश असतात. ते मात्र ज्यांनी स्वाक्षऱ्या केल्या त्यांनी ते फॉलो करायला लागतात, पण ते कायदेशीर नसतात. कायदेशीर असणाऱ्यांना प्रोटोकॉल म्हणतात, उदाहरणार्थ क्योटो प्रोटोकॉल. आपण बघूया आता कन्व्हेन्शन्स. कन्व्हेन्शन्स 3 प्रकारच्या कन्व्हेन्शन्सने जन्म दिला रिओ परिषदेने, अर्थ समिटने. पहिलं कन्व्हेन्शन आहे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, म्हणजे जैविक जी विविधता आहे त्याच्या संबंधीचं कन्व्हेन्शन. दुसरं कन्व्हेन्शन आहे कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, त्याला आपण UNFCCC म्हणतो, खूप प्रसिद्ध आहे. पर्यावरणावर याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात. पर्यावरण या विषयामध्ये याचा खूप डिटेल अभ्यास करणं अपेक्षित आहे. कराराचं नाव आहे UNFCCC, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. असाच आणखी एक कन्व्हेन्शन आहे, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, म्हणजे वाळवंटीकरण जे आहे ते दूर करण्यासाठी, त्याच्याविरुद्धचा लढा देण्यासाठीचं कन्व्हेन्शन. हे जे काय 3 कन्व्हेन्शन आहेत त्याची अधिक माहिती मला सांगता येईल. हे कायदेशीर करार आहेत, कायदेशीर म्हणण्यापेक्षा जर स्वाक्षरी केली तर ते फॉलो करायचे आहेत. बाउंड करार मात्र प्रोटोकॉल्स असतात, ते आपण बघूया इथे. CBDG आहे, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, त्याचे 196 सदस्य आहेत, आणि पुढच्या 2 कन्व्हेन्शन्स ते स्वाक्षरी करते आहेत, 197. हा जो काही कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, तो 93 अंमलबजावणी झाली त्याची, 1993. UNFCCC 1994 म्हणजे रिओ परिषद झाल्या 2 वर्षांनी, आणि ही 96 सापडतात आपल्याला. UNCCD 93, 94 आणि 96 या कन्व्हेन्शनने, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीने जे प्रोटोकॉल्सला जन्म दिला पुढे, जे अत्यंत बंधनकारक राहणार, त्याचे काही एक कमिटमेंट पिरियड्स राहतात, त्या पिरियड्समध्ये ते प्रोटोकॉल फॉलो करायला लागतात. तर कार्टाजेना प्रोटोकॉल किंवा नागोया प्रोटोकॉल हे या कन्व्हेन्शनने जन्माला घातलेले प्रोटोकॉल्स आहेत. क्योटो प्रोटोकॉल किंवा आता 2015 जे पॅरिस ॲग्रीमेंट झालेलं, हे जे काही ॲग्रीमेंट किंवा प्रोटोकॉल आहेत, हे UNFCCC जन्माला घातलेले प्रोटोकॉल्स आहेत. याचा अभ्यास वेगळ्या सदराखाली करता येतो. आपल्याला जे बघायचं आत्ता, ते आपण अजेंडा 21 खरी चर्चा करतो आहे. ठीक आहे, तर अजेंडा 21 जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो. तूर्त एक प्रश्न घेऊ. MPSC पूर्व 1992 रिओ दि जानेरो येथे आयोजित परिषदेतील जैव विविधतेसंबंधीचा करार, म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, खालीलपैकी कोणत्या तारखी अंमलात आला? तर 93 हे उत्तर सापडतं आपल्याला. परफेक्ट डेट आहे 29 डिसेंबर, चौथा ऑप्शन निवडायला लागतो. 29 डिसेंबर 1993. PSA कंबाईन पूर्व 2019 प्रश्न आहे. हवामान बदलाशी संबंधित कोणते करार किंवा समिट्स आहेत? तर अर्थ समिट आहेच, क्योटो प्रोटोकॉल आहे, UNFCCC आहे, रॅमसर कन्व्हेन्शन पण आहे, हे पण सांगता येतं या सदराखाली. तर सर्व वरील सर्व चौथा ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो. आपण 1992 परिषदेपर्यंत आलेलो, ठीक आहे. 1992 रिओ परिषद, आणि इथनं आपल्याला जो आता अभ्यास करायचा आहे तो आहे अजेंडा 21 संबंधित. अजेंडा 21 आणि दुसरा जो अभ्यास करता येतो तो UNFCCC, तो वेगळा आहे, या आजच्या लेक्चरमध्ये ते नाही आहे.
आजच्या लेक्चरचा विषय मग अजेंडा 21 आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर अजेंडा 21 बद्दल आणखी अधिक चर्चा करूया. या अजेंडा 21 वर खूप सारे वाद तेव्हा निर्माण झालेले, त्या वादासंबंधित काही आपल्याला काही कार्टून्स पेपरमध्ये जे त्या त्या देशांमध्ये झळकले त्यांच्याबद्दल बोलता येईल. या संबंधित अमेरिकेत याच्यावर प्रचंड वाद निर्माण झाला. अमेरिका हा देश किंवा त्या देशाचे नागरिक याला विरोध करायला लागले. त्यासंबंधीचं हे त्यांच्या न्यूजपेपरमध्ये झळकलेलं कार्टून आहे. काय म्हणतंय बघा, अजेंडा 21 अमेरिकेचा फ्लॅग आहे आणि इट केम टू टेक युअर फ्रीडम, म्हणजे ते अमेरिका कदाचित असं म्हणतंय की आपलं जे स्वातंत्र्य आहे ते कदाचित कमी होणार. वेकअप अँड स्मेल द ऑर्गॅनिक फ्री ट्रेड कॉफी अमेरिका, म्हणजे याच्यातनं अमेरिकेला असं वास येतो आहे किंवा कळतं आहे की एक असा व्यापार होतो आहे आत्ता, की अशा व्यापाराला कदाचित म्हणजे नवीन असं निर्माण होतं आहे काहीतरी, असा एक फ्लो निर्माण होतो आहे. काय फ्लो निर्माण होतो आहे की दारिद्र्य निर्मूलन अजेंडा 21 राबवण्यासाठी, दारिद्र्य निर्मूलन आणि एकूणच हे जे काही मागास गट आहेत त्यांच्या सशक्तीकरणासाठी काहीतरी आता फंडिंग होणार आहे आणि त्या फंडिंगला मग अर्थातच अमेरिका विरोध करणार. त्यामुळे अमेरिकेत या संबंधित विरोध व्हायला सुरुवात झाली अजेंडा 21 ला. तर त्या काळातले ही कार्टून्स आहेत त्या या अजेंडा 21 वर झळकलेली. विकसितच नाही तर विकसनशील किंवा अविकसित देशांमध्ये पण असे कार्टून्स झळकलेले आहेत. उदाहरणार्थ इजिप्त, इजिप्त इथे पिरॅमिड दिसतो आपल्याला, इजिप्तच्या पेपर्समध्ये एक कार्टून आलेलं की ते असं म्हणतात की जर अजेंडा 21 जर लागू झाला तर अजेंडा 21च्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघ किंवा सरकार किंवा एकूणच आंतरराष्ट्रीय हे जे काही पॉलिटिक्स चाललेलं आहे तर ते काय करणार आहेत, तर आपलं एक सार्वभौमत्व जे आहे ना ते खतम होणार आहे, ते संपणार आहे. सार्वभौमत्व म्हणजे आपलं सरकार आपले देश आपल्या लोकांना चालवतं किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवतं. यानं काय होणार आहे, हे जे सगळं सार्वभौमत्व आहे ते घालवलं जाणार आणि ह्या सगळ्या नाड्या ज्या आहेत अर्थव्यवस्थेच्या किंवा विकासाच्या त्या सगळ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या हातात जातील, असं अविकसित किंवा विकसनशील देशांमधून सुद्धा त्याला विरोध व्हायला सुरुवात झाली. आणखी एक कार्टून जे कॉमन झळकतं की युनायटेड नेशन्स म्हणजे एक प्रकारचा ऑक्टोपस आहे आणि तो एनर्जी किंवा एज्युकेशन किंवा डीपॉप्युलेशन, फायनान्सेस, लँड, वॉटर, फूड असे वेगवेगळे विषय पुढे करून आत्ता तुमचं जे सार्वभौमत्व आहे त्याच्यावर घाला घालणार, त्याच्यावर तो ओव्हरकम करणार अशी पण काही कार्टून झळकलेली. इट इज ऑल अबाउट द कंट्रोल ऑफ यू बाय द युनायटेड नेशन्स, ठीक आहे. पण हे सगळं सपशेल खोटं ठरायला लागलं टप्प्याटप्प्याने, कारण आपण असं बघतो की भारताच्या बाबतीत तरी किंवा आपल्या आपल्यासारख्या विकसनशील किंवा अविकसित देशांच्या अँगलने तरी आपल्याला खूप सारे निधी, खूप सारे मार्गदर्शन आणि एकूणच विकासासाठी एक नवीन आयाम या अजेंडा 21 ने मिळालेला आहे. त्यामुळे याच्यावर टीका करण्यासारखं खूप जास्त नाही आहे, त्याचं कौतुक करण्यासारखंच जास्त आहे. तर मग अजेंडा 21 मग आपण त्याला सकारात्मक घेऊन मग त्याच्यावर आपण आत्ता चर्चा करू. तर तो सकारात्मक बाजूच आपण विचारात घेऊ मुख्यतः आणि तीच खरी आहे. तर त्याबद्दल आपण इथे चर्चा करू अजेंडा 21 बद्दल. अजेंडा 21 बाबत चर्चा करण्यासाठी आपण जेव्हा टाईमलाईनमध्ये पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला 2-3 वर्ष आणखी सापडतात. उदाहरणार्थ 1997 आहे Rio+5 परिषद, ती न्यूयॉर्कमध्ये झाली. म्हणजे रिओ नंतर 5 वर्षांनी, 92 नंतर 5 वर्षांनी 97 न्यूयॉर्कमध्ये. न्यूयॉर्कमध्ये आपल्याला पहिली रिओ दी जानेरो आणि +5 जी आहे ती न्यूयॉर्कमध्ये सापडते आपल्याला. तर ही या त्या परिषदेचा फोटो आहे. 23 ते 27 जून 1997 न्यूयॉर्कमध्ये ही परिषद पार पडली. अर्थ +5 समिट असं त्याला म्हटलं जातं, ठीक आहे. एक काही साधारण चर्चा झालेल्या, काही मोठे निर्णय नाही झालेले. 10 वर्षांनी आपल्याला जी परिषद सापडते ती परिषद सापडते Rio+10, म्हणजे या 1992 10 वर्षांनी आणि ती मात्र दक्षिण आफ्रिकेत झालेली आहे Johannesburg मध्ये 2002. तिच्याबद्दल थोडंसं बोलते की तिसरी म्हणजे +10 परिषद साऊथ आफ्रिकेमध्ये झालेली Johannesburg मध्ये आणि त्यासंबंधीचे हे काही फोटोज आहेत. 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2002 Johannesburg मध्ये ही समिट झालेली, वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट Rio+10 परिषद, ठीक आहे. याच्यात पण काय खूप मोठे निर्णय नाही झालेले, फक्त झालेल्या निर्णयांचा पाठपुरावा करणे आणि पर्यावरण परिषदेला अनुकूल असणाऱ्या आयामांची चर्चा करणे, या संबंधित काही चर्चा या परिषदेमध्ये होत गेल्या.
आपल्याला या टाइमलाईनमध्ये महत्त्वाचं वर्ष मांडता येतं, ते वर्ष आहे इसवी सन 2000. की 21 अजेंडा 21 जर 21व्या शतकासाठी असेल तर हे शतक संपण्याची एक परिषद आपण या अजेंडा 21ला अनुसरून भरवली. अल्माटा परिषद होती, त्याचे पण जे टार्गेट्स होते ते चेक करण्याचं पण वर्ष होतं. आणि महत्त्वाची परिषद आपल्याला 2000 सालामध्ये सापडते, ही परिषद घेऊ आपण. ती परिषद भरते न्यूयॉर्कमध्ये, ठीक आहे, आणि त्याला शतकोत्तर परिषद म्हणतात, मिलेनियम समिट. 6 ते 8 ऑक्टोबर 2000 न्यूयॉर्कमध्ये ही मिलेनियम समिट पार पडलेली. आणि या मिलेनियमने ज्या 8 गोल्सला जन्म घातला, ती 8 गोल्स म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. आणि इथे मग खूप सारे मुद्दे सुरू होतात आणि मग याच्यावर खूप सारे प्रश्न पण आणि त्यांची उत्तर पण आपल्याला सापडायला सुरुवात होते. आपण शोधलं ना तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, मग आपण शोधतो ती शतकोत्तर परिषद, मग मागे जात जात आपल्याला वसुंधरा परिषदेत जाता येतं, अजेंडा 21 पर्यंत जाता येतं, त्याच्या मागे जात अवर कॉमन फ्युचर, त्याच्याही मागे जाऊन ब्रुंटलँड कमिशन, त्याच्याही मागे जाऊन स्टॉकहोम परिषद, इथपर्यंत जाता येतं आपल्याला. तर तिथनं बघत बघत आपण आता 2000 सालापर्यंत आलो आहे. 2000च्या शतकोत्तर परिषदेमध्ये न्यूयॉर्कमध्ये भरलेल्या या परिषदेमध्ये 8 प्रकारचे गोल्स स्वीकारण्यात आले, त्यांना म्हणतात मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. मागच्या आर्थिक नियोजन या माझ्या लेक्चरमध्ये तुम्ही त्याचं महत्त्व तुम्हाला समजलंच असेल की ते आणि आपल्या पुढच्या 9व्या 10व्या योजना आणि पुढच्या 11व्या 12व्या पंचवार्षिक योजनांवर त्याने प्रचंड परिणाम झालेला आहे. त्याचे पडसाद आपल्या पंचवार्षिक योजनांमध्ये उमटलेले आहेत. त्यामुळे आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या हालचाली बघतो ना, तेव्हा आपल्याला आपले पण अर्थव्यवस्थेचं आकलन होतं. आपण असाच अभ्यास केला पाहिजे की आपल्या अर्थव्यवस्था ह्या जगाशी कशा जुळलेल्या आहेत ते बघत असताना जर अर्थशास्त्राचा अभ्यास केला तर मला वाटतं तो खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. या युनायटेड नेशन्सच्या या 2000च्या परिषदेने मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सला जन्म घातला. 2000 साली ठरवण्यात आलेल्या या गोल्स आपल्याला अचीव करायचे ते 2015मध्ये 2000मध्ये ठरवलेल्या या गोल्स आपण अचीव करायचे ते 2015मध्ये मग याबद्दल आपल्याला चर्चा करता येईल, या 8 गोल्सबद्दल, ठीक आहे. तर सुरुवातीला आपण प्राथमिक चर्चा करूया या 8 गोल्सवर आणि नंतर पुढची टाईमलाईन आपण कंटिन्यू करूया. तर 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स कोणते, त्यांची चर्चा आपण पुन्हा एकदा त्यांचं नावं घेऊया. ही जी 8 ध्येयं आहेत त्याच्यामध्ये 21 प्रकारची लक्ष्य आहेत, टार्गेट्स आहेत, आणि 60 प्रकारचे निर्देशक इंडिकेटर्स आहेत. गोल्स ही कॉमन आहेत आणि टार्गेट्स आणि इंडिकेटर्स त्याच्यामध्ये छोटे छोटे टार्गेट्स आणि इंडिकेटर्स सापडतात. उदाहरणार्थ एखादा इंडिकेटर सांगता येईल आपल्याला की मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट किंवा इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, पण ध्येय ही ब्रॉड आहेत खूप. भारताने ही जी काही ध्येयं उचललेली आहेत ती 8च्या 8 ध्येयं उचललेली आहेत, पण 21 लक्ष आणि 60 निर्देशक आहेत ती त्या त्या देशांनी त्यांच्या त्यांच्या देशाला पूरक निवडायचे आहेत. भारताने ती 12 आणि 35 निवडलेली आहेत आणि ती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ठरवलेली आहेत. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे जर याची बेसलाईन 1990 होती, 1990मध्ये जर एखादा इंडिकेटर काहीतरी असला, 100 असला, तर तो इंडिकेटर 2015मध्ये कसा होणं अपेक्षित आहे, तर ह्या इंडिकेटर सगळे 60च्या 60 नाही, आपल्या अर्थव्यवस्थेला पूरक आपण 35 निवडलेले आणि 21 नाही, आपल्या अर्थव्यवस्थेला पूरक आपण 12 निवडलेले. तर आपल्याला आकडे सापडतात 8 21 60, 8 12 35, 8 12 35 हे भारतासाठी. 8 गोल कोणते ते सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलं आहे दारिद्र्य आणि उपासमार निर्मूलन. दुसरं आहे वैश्विक प्राथमिक शिक्षण. लैंगिक समानता स्त्री सशक्तीकरण तिसरं. चौथं आहे बालमृत्यूदर कमी करणे. 5वा आहे माता आरोग्य सुधारणे. 6वा आहे एड्स मलेरिया इत्यादी आजारांवर उपचार करणे. 7वा आहे पर्यावरण शाश्वतता टिकवणे. आणि 8वा आहे जागतिक विकासात भागीदारी. एक साधासा प्रश्न घेऊया, MPSC Mains 2016 पेपर 3, आणि मग आपण एक एक इंडिकेटर्स एक एक MDG बद्दल बोलू. भारताच्या सहस्रक विकास उद्दिष्टांच्या MDGs च्या चौकटीमध्ये टिंब गोल्सचा, टिंब टार्गेट्सचा आणि टिंब इंडिकेटर्सचा समावेश होतो. तर उत्तर मग 8 12 35 टाकायला लागतं, ठीक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचं मात्र 8 21 60 आहे, म्हणजे जमलिंग होण्याची शक्यता आहे. भारताचं विचारलं तर 8 12 35 असं उत्तर आपल्याला इथे सांगता येतं. एक एक ध्येय घेतो आणि त्याबद्दल अधिक माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. ध्येय 1 आहे दारिद्र्य आणि उपासमार निर्मूलन. तर काय आहे त्याच्यामधलं आता
डायमेन्शन्स किंवा सब इंडिकेटर्स काय काय ते सांगण्याचा प्रयत्न करतो. अ ब क असं आपण घेतलं तर सव्वा डॉलरपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचं प्रमाण 1990 जेवढं होतं त्यापेक्षा ते निम्मे करणे 2015 सव्वा डॉलर ही वर्ल्ड बँकेने ठरवलेली तेव्हाची दारिद्र्य रेषा होती. आत्ताची दारिद्र्य रेषा आहे $1.9 तेव्हाची होती $1.25 रोज जो $1.25 कमवू शकतो त्याला APL म्हणायचं. रोज जो $1.25 कमवू शकत नाही त्याला BPL म्हणायचं. तर $1.25 कमी उत्पन्न असणारे म्हणजे BPL. तर BPLचं प्रमाण जर 1990 जेवढं असेल त्यापेक्षा ते निम्मे करणे. बेरोजगार तसेच स्त्रिया व तरुण बेरोजगार या सर्वांना पूर्ण व उत्पादक रोजगार पुरवणे. उपासमारी सहन करणाऱ्या लोकांचं प्रमाण 1990 जेवढं असेल त्यापेक्षा 2015 ते निम्म्यावर आणणे. म्हणजे हंगर पण पॉवर्टी पण निम्मे निम्मे करणे, म्हणून दारिद्र्य आणि उपासमार निर्मूलन हे करत असताना बेरोजगारी दूर करणाऱ्या योजना पण राबवणं अपेक्षित आहे. रोजगार पुरवणे हे पहिलं ध्येय. दुसरं आणि तिसरं एकाच स्लाइडवर दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण मुख्यतः ते शिक्षणाशी संबंधित आहे. दुसरं ध्येय होतं वैश्विक प्राथमिक शिक्षण. जगभरातील मुले तसेच मुलींचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न करणे. युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन म्हणजे मग आपल्यासाठी आपण 6 ते 14 वयोगट ठरवलं आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण करायचं आहे. ध्येय 3 आहे लैंगिक समानता आणि स्त्री सशक्तीकरण. 2005 अखेर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुलामुलींमधील जी असमानता आहे किंवा ती असमानता असतेच म्हणजे मुलींच्या संख्येतील गळती जास्त असते ती दूर करणे आणि 2015 प्राथमिक आणि माध्यमिकच नाही तर सगळ्याच शिक्षणाच्या सर्वच पातळींमधील ही असमानता दूर करणे हे ध्येय 3 ठरवण्यात आलं. 4, 5, 6 ही आरोग्याशी संबंधित आहेत त्यामुळे ते आपण एकाच स्लाइडमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला ध्यानात येईल पहिलं दारिद्र्य बेरोजगारी आहे, दुसरं तिसरं शिक्षणाशी संबंधित आहे, 4, 5, 6 ही आरोग्याशी संबंधित आहे. मग उरतात दोनच उरतात आत्ता. 4, 5, 6 घेऊ आपण. 4 आहे बालमृत्यूदर कमी करणे. बालक कोणाला म्हणतो आपण? 0 ते 5 वर्षाला बालक म्हणतो. तर 5 वर्षाच्या आतील बालकांमधील बालमृत्यूदर 1990 दरापेक्षा 2/3 कमी करणे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, विचारलं गेलेलं आहे. 1990 जेवढा बालमृत्यू दर असेल त्यापेक्षा 2015 तो 2/3 कमी करायचा. माता आरोग्य सुधारणे. माता मृत्यू दर 1990 जेवढा असेल त्यापेक्षा तो 3/4 कमी करणे. ब 2015 अखेर प्रजनन स्वास्थ्य सर्वांपर्यंत पोहोचवणे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ 2015 सर्वांपर्यंत पोहोचवणे या संबंधीचं आपल्याला 5वं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल सापडतं. 6वं बोलूया. 2000 आपल्याला माहिती आहे एड्स हा एक भयानक आजार म्हणून पुढे आलेला होता, नियंत्रणात आलेला नव्हता, त्यामुळे त्या शब्दांना सुरुवात करून एड्स, मलेरिया आणि मुख्यतः आणखी क्षयरोग पण त्याच्यामध्ये आहे, या संबंधित इतर म्हणजे मग उरलेले या सर्व आजारांवर उपचार करणे हे ध्येय 6 आहे. तर 2015 एड्सचे प्रमाण निम्म्यावर आणून त्यानंतर प्रसाराचा वेग उलट करणे म्हणजे त्याचा जो लागण दर आहे प्रसाराचा दर आहे तो त्याचा ग्राफ खाली आणणे असा त्याचा अर्थ आहे. 2015 एड्सचं प्रमाण निम्म्यावर आणायचं. 2010 सर्व एड्स बाधितांना उपचार होईल यासाठी प्रयत्न करणे आणि 2015 मलेरिया व इतर गंभीर आजारांचे प्रमाण निम्म्यावर आणून त्यानंतर प्रसाराचा वेग उलट करणे. क्षयरोगाचा या इंडिकेटर्समध्ये समावेश आहे आणि जर आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बघितले तर त्याच्यावर क्षयरोगावर खूप महत्त्वाचे इंडिकेटर्स सांगितलेले आहेत जे आपल्याला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. तर हे आपण जेव्हा वाचायला घेतो ना तेव्हा आपल्याला ते एक 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 त्याचा उलगडा होतो. 7वं जे ध्येय आहे ते पर्यावरण शाश्वतता टिकवणे आणि इथे सस्टेनेबल हा शब्द मग खूप प्रॉमिनंटली आपल्याला येताना दिसतो. देशांच्या योजनांमध्ये आणि धोरणांमध्ये शाश्वत विकासाचे तत्त्व अवलंबणे. बघा योजनांमध्ये धोरणांमध्ये हे 2000 स्वीकारलेलं धोरण आहे हे ऐकायला आलं आपल्याला 2012 आणि 2012 पंचवार्षिक योजनामध्ये आपण ध्येय 7 स्वीकारलं आणि म्हणून 12व्या पंचवार्षिक योजनेचं नाव मग आपण शाश्वत विकास असं त्याच्यामध्ये शब्द ॲड केला. गतिशील अधिक समावेशक आणि शाश्वत विकास. 2010 जैवविविधता नष्ट होण्याचा वेग कमी करून 2015 जैवविविधतेतील हानी कमी करणे. 2015 अखेर अधिकाधिक लोकांना पिण्याचे पाणी आणि मूलभूत स्वच्छता पुरवणे.
2020 पर्यंत झोपडपट्टीतील किमान 10 कोटी लोकांच्या राहणीमानात विशेष सुधारणा करणे, ठीक आहे. तुम्ही या काळातल्या योजना जर बघितल्या ना, तुम्हाला परफेक्ट लिंकिंग सापडतं, ठीक आहे. पण इथे आपण आत्ता फक्त गोल्स बघतोय ना, म्हणून मग त्याची अधिक चर्चा करता येणार नाही. पण ह्या सर्व प्रत्येक मुद्द्याला घेऊन एका योजनेबद्दल खूप चांगली चर्चा करता येते, प्रत्येक योजनेबद्दल चर्चा करता येते. तर हे सारांश आपण थोडक्यात घेतोय. 7वं ध्येय आहे पर्यावरण शाश्वतता टिकवणे. 8वं शेवटचं गोल आहे जागतिक विकासात भागीदारी. खुली, नियमबद्ध, सतर्क, शोषणविरहित व्यापारी व आर्थिक व्यवस्था तयार करणे. शोषणविरहित व्यापारी आणि आर्थिक व्यवस्था म्हणजे WTOला जशी अपेक्षित आहे तशी नाही, शोषणविरहित व्यापारी आणि आर्थिक व्यवस्था तयार करणे. गरीब आणि अविकसित देशांच्या गरजा भागवणे. विकसनशील बेटं म्हणजे जी छोटी आहेत, आणि भूवेष्टित देश म्हणजे जे लँडलॉक कंट्रीज आहेत त्यांच्या गरजा भागवणे. देशांच्या कर्जांचे प्रश्न सोडवणे. औषधी वाजवी किमतीत मिळण्यासाठी प्रयत्न करणे. खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे उपलब्ध करून देणे. तर या संबंधित 8 प्रकारचे गोल्स आपल्याला सापडतात. अधिकाधिक जर तुम्ही रोज हे वाचत गेलात आणि आणखी पुस्तकांमध्ये चांगले त्याचे डिटेल्स जर वाचत गेलात तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला हे याचा एक एक उलगडा होत जाईल. प्रश्न शोधूया आपण आता, आणि खूप सारे प्रश्न आहेत त्याच्यावर विचारलेले, आणि मुख्यतः पूर्वमध्ये खूप जास्त आहेत. MPSC पूर्व 2018 सहस्रक विकास लक्ष किंवा MDG यामध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते? दारिद्र्य आणि भूक, महिला सबलीकरण, पर्यावरण शाश्वतता, जागतिक विकासासाठी भागीदारी. सर्व शब्द सापडतात आपल्याला. आत्ताच्या मागच्या 2-3 स्लाइड्स तुम्हाला आठवत असतील तर हे सर्व शब्द त्याच्यामध्ये होते. तर वरील सर्व 4था ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो. MPSC पूर्व 2019 मागच्या वर्षाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते सहस्रक विकास ध्येय MDG नाही? अति गरिबी आणि भूक यांचे उच्चाटन, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता, बालमृत्यूदर कमी करणे, कृषी शाश्वतता साध्य करणे. तर कृषी शाश्वतता असा शब्द नव्हता तिथे, पहिले 3 शब्द मात्र ऑफकोर्स होते. तर 4था ऑप्शन आपल्याला ऑड आउट काढून टाकायला लागतो, बाहेर काढावा लागतो, ते MDG नाही. पुन्हा मेन्समध्ये 2019 पूर्ण प्रश्न विचारला गेला पेपर 3 पुढीलपैकी कोणत्या पर्यायांचा समावेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्समध्ये होतो? आत्यंतिक गरिबी आणि भूक यांचे निर्मूलन, बरोबर आहे. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे, हे पण होतं. विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे, हे पण होतं. बालमृत्यूदर कमी करणे, हे सुद्धा होतं. HIV/AIDS, मलेरिया इतर आजारांशी सामना करणे, हे पण होतं. सगळेच आहेत त्याच्यामध्ये ABCDE. पहिला पर्याय आपल्याला निवडायला लागतो. MPSC मेन्स पेपर 4 2012 प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सहसरकातील विकासाचे उद्दिष्ट म्हणजे MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल या अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत भुकेचा प्रभाव निम्म्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले, म्हणजे हंगर हे अर्ध करायचं आहे, किती 1990 जेवढं होतं त्याच्यापेक्षा निम्मे करायचं, कधीपर्यंत असं विचारलं आहे. तर आपकोर्स 2015 हे उत्तर येईल. 4था ऑप्शन बरोबर आहे, 2015. पेपर 3 2013 प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान सहस्रक विकास ध्येयाला लागू पडत नाही? गरिबी आणि भूक यांचे निर्मूलन, बरोबर. सार्वत्रिक उच्च शिक्षण मिळवणे, सार्वत्रिक बरोबर आहे पण उच्च चुकलेलं आहे, प्राथमिक पाहिजे होतं. अजून आपली एवढीच कॅपॅसिटी आहे की प्राथमिक शिक्षण सगळ्यांना मोफत आणि सक्तीचं आणि उपयुक्त आणि योग्य पुरवणे, तर उच्च नाही आहे, ब चुकलेलं आहे. क बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, आरोग्यपूर्ण मातृत्व म्हणजेच प्रजनन स्वास्थ्य. तर अ क ड बरोबर आहे, ब चुकलेलं आहे, फक्त ब पहिला ऑप्शन निवडायला लागतो. पेपर 3 2014 प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय विकास ध्येय आहे म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहे? 2015 सर्व मुलांना प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे, बरोबर आहे. इसवी सन 2020 5 वर्षातील बालकांमधील बालमृत्यूचे प्रमाण 2/3 कमी करणे, तर हे 2/3 कमी करणे बरोबर आहे पण इथे 2015 पाहिजे होतं, त्यामुळे बी चुकलेलं आहे. सी
2010 पर्यंत माता मृत्यू 3/4 ने कमी करणे. आता इथे पण 2015 पाहिजे होतं, 3/4 बरोबर होतं, पण 2015 पाहिजे होतं. सी पण चुकलेलं आहे. डी 2020 पर्यंत अतिदारिद्र्यात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण निम्मे करणे. तर हे पण बरोबर आहे, पण 2015 पाहिजे होतं, त्यामुळे 2015 नाही आहेत तिथे. तर बी सी डी तिघं चुकलेले आहेत. बरोबर फक्तच एच आहे, तिसरा ऑप्शन निवडायला लागतो. फक्त तीन, फक्त ए किंवा पर्याय तीन. फॉरेस्ट मेन्स 2014 प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते सहस्रकीय विकासाचे किंवा एम डी जी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल नाही? वैश्विक प्राथमिक शिक्षण प्राप्ती साध्य करणे, लोकसंख्या वाढीच्या वेगात घट साध्य करणे. तर लोकसंख्या वाढ हे अजेंडा 21 आहे, पण मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये नाही आहे, त्यामुळे दुसरा ऑप्शन वगळायला लागतो. मातेचे आरोग्य सुधारणे आहे, पर्यावरण शाश्वत विकासाची खात्री करणे आहे. 1, 3, 4 बरोबर आहे, दुसरा ऑप्शन चुकीचा आहे. तर खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि पूर्व परीक्षा म्हटले की याच्यावर प्रश्न येणारच, त्यामुळे हे 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स व्यवस्थित करायचे आहेत. ते सॉर्ट केले तर खूप चांगले आणखी लक्षात राहू शकतात. 2012 रिओ प्लस 20 परिषद झाली, ठीक आहे, आणि इथे थोडासा मार्ग आणखी बदलला आणि एक आणखी काही नवनवीन संकल्पना आपल्याला मग इथे बघायला मिळतात. रिओ प्लस 20, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. रिओ प्लस 20 परत रिओमध्येच झालेली, रिओ दि जानेरोमध्ये, ठीक आहे. म्हणजे आपल्याला सापडेल की रिओ परिषद रिओमध्ये झाली, रिओ प्लस 10 ही दक्षिण आफ्रिकेत झालेली, रिओ प्लस 20 परत रिओमध्येच झालेली. तर मग रिओ प्लस 20 आपण चर्चा करू आता, ठीक आहे. तर रिओ प्लस 20 याच्यामध्ये आपल्याला जे काही शब्द सापडतात ते आपण इथे शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. रिओ प्लस 20 ही जी काही परिषद आहे त्याच्याविषयी आपल्याला त्याचे चर्चेचे विषय जे आहेत ना ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. तर समुद्र आणि जल हे त्याचे विषय आहेत. अन्न आणि पोषण सुरक्षा म्हणजे फूड सिक्युरिटी आणि न्यूट्रिशन संबंधित. दारिद्र्याविरुद्ध लढा देण्यासाठी शाश्वत विकास हा खूप हायलाईट झालेला मुद्दा इथे. दारिद्र्याविरुद्ध लढा दिला पाहिजे आणि तोच खरं महत्त्वाचा एम आहे. अर्थव्यवस्थे आणि वित्तीय संकटांना उत्तर म्हणून शाश्वत विकास. म्हणजे आत्ता जे 2008 जी संकटं आलेली होती जगावर त्याला लढा देण्यासाठी आणि ती त्याच्यामध्ये विकास टिकवून ठेवणे यासाठी पण त्याच्यावर पण चर्चा झाली. सर्वांसाठी शाश्वत ऊर्जा याच्यावर चर्चा झाली. शाश्वत विकासाचे अर्थशास्त्र आणि या अर्थशास्त्रावर आधारित एक नवीन संकल्पना इथे उदयास आली आणि ती संकल्पना आहे ग्रीन इकॉनॉमी, ठीक आहे. त्याबद्दल पुढच्या स्लाइड्समध्ये थोडी चर्चा करू. शाश्वत शहरे आणि नाविन्यता म्हणजे सस्टेनेबल सिटीज आणि नाविन्यता म्हणजे इनोव्हेशन त्यासंबंधित. बेरोजगारी, चांगले काम, स्थलांतर आणि वने यासंबंधित काही चर्चा करण्यात आल्या. रिओ प्लस 20 दोन फलितं मला सांगता येतील खूप महत्त्वाची. पहिलं फलित म्हणजे ग्रीन इकॉनॉमी नावाची एक नवीन संकल्पना याच्यावर चर्चेण्यात आलेली आहे. ती काय आहे त्याच्याबद्दल खूप चर्चा न करता त्याची एक तोंडओळख म्हणून मी पुढच्या स्लाइड्समध्ये थोडी काही मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करेन. दुसरा रिओ प्लस 20 फलित आहे. रिओ प्लस 20 एक अहवाल प्रकाशित केला, त्याचं नाव आहे आता द फ्युचर वी वॉन्ट. म्हणजे आपल्याला कोणतं फ्युचर पाहिजे. ब्रुंटलँडचं आहे अवर कॉमन फ्युचर आणि रिओ प्लस 20 आहे द फ्युचर वी वॉन्ट. आपल्याला कुठलं भविष्य पाहिजे, आपल्याला एक चांगलं शाश्वत विकास परिपूर्ण असं एक भविष्य पाहिजे आहे असं या फ्युचर वी वॉन्टमध्ये म्हणण्यात आलं. आणि या अहवालामध्ये मग मांडण्यात आले ते महत्त्वाचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDG जे आता 17 होते आणि त्याच्यावर मग आपल्याला पुढची चर्चा करायला लागते, ज्याच्यावर आत्ता एक प्रश्न विचारत आहे आणि भविष्यातले प्रश्न आता त्याच्यावर आधारित असणार आहेत. त्यामुळे हा अहवाल आपल्यासाठी महत्त्वाचा. हा अहवाल प्रकाशित केलेला किंवा रिओ प्लस 20 परिषदेचं फलित म्हणून त्याचा रिपोर्ट आहे द फ्युचर वी वॉन्ट. त्याचं हेडिंग पण रिओ प्लस 20 आपल्याला दिसतं आहे तिथे, ठीक आहे. तर दोन मी जे मुद्दे सांगितले दोन महत्त्वाच्या संकल्पनांना जन्म दिला, एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किंवा फ्युचर वी वॉन्ट आणि ग्रीन इकॉनॉमी. ग्रीन इकॉनॉमीबद्दल थोडंसं सांगता येईल. आत्तापर्यंत आपण शाश्वत विकास बोलत होतो शाश्वत विकासाबद्दल. शाश्वत विकासामध्ये आपण काय करतो तर पर्यावरणाला अनुकूल असं राहणीमान, नंतर जे नॅचरल रिसोर्सेस आहेत नॅचरल जे कॅपिटल आहेत ते,
त्याला आपण मानवी भांडवल म्हणजे ह्युमन कॅपिटल आणि या हे जे काही माणसं आहेत, ही जी लोकं आहेत, त्यांचा चांगला राहणीमानासाठी प्रयत्न करणे, दारिद्र्य निर्मूलन करणे आणि त्यांच्यासाठी एकूणच सबलीकरण, सशक्तीकरण करणे हे अजेंडा 21 शिकवलेलं आपल्याला आणि म्हणून आपण शाश्वत विकास ही संकल्पना अस्तित्वात आणलेली. पण अलीकडील काही तज्ज्ञ आणि अलीकडील काही विकसित देश ग्रीन इकॉनॉमीवर जास्त भर देताना दिसतात. ते असं म्हणतात की आता माणसांवर खूप खर्च करण्यापेक्षा त्यातले हे मुद्दे उचलू या ना की पर्यावरण अनुकूल करणे, चांगलं राहणीमान, नैसर्गिक भांडवल, त्याला आपण पर्यावरण संवर्धन आणि हरित संधी किंवा ज्या ग्रीन जॉब्स आहेत त्या निर्माण करणे, लोकांना रोजगार निर्माण करून देणे, लोकांना कवटाळण्यापेक्षा त्यांना संधी उपलब्ध करून देणे आणि पर्यावरणाचं संवर्धन करणे, याला म्हणायचं ग्रीन इकॉनॉमी. ठीक आहे, भारताचं असं म्हणणं आहे की ग्रीन इकॉनॉमी हा पर्याय आधी तो नंतर डेव्हलप करायचा, आधी शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे. भारतासारखे देश शाश्वत विकासावर ठाम आहेत. ग्रीन इकॉनॉमी ही शाश्वत विकासाला प्लस म्हणून वापरायला हरकत नाही. भारताचं असं म्हणणं आहे की शाश्वत विकासाला प्लस म्हणून ग्रीन इकॉनॉमी वापरायला हरकत नाही, शाश्वत विकासाला पर्याय म्हणून ग्रीन इकॉनॉमी वापरू नये, असं भारताने त्या परिषदेत पण मांडलं आणि पुढच्या सर्व परिषदांमध्ये पण ते मांडायला सांगतं. त्यामुळे भारतासारखे देश हे शाश्वत विकासाशी जास्त अलाईन आहेत आणि विकसित देश हे ग्रीन इकॉनॉमीला जास्त अलाईन आहेत. तर ही चर्चा चालू आहे अजून, याच्यावर कुठला तोडगा निघालेला नाही. एक शाश्वत विकासाला जर फंड्स अपुरे पडले किंवा जर विकसित देश त्याला खूप विरोध करायला लागले तर भविष्यामध्ये ग्रीन इकॉनॉमी हा वेगळा ऑप्शन असणार आहे. ठीक आहे, तर आजचा विषय हा खरं तर शाश्वत विकास आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलच जास्त बोलतो आणि तुम्हाला पुढे घेऊन जातो मी 17 या SDG कडे. ठीक आहे, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सबद्दल आपण आता चर्चा करूया. यासंबंधित MPSC पूर्व 2014 पण एक प्रश्न विचारला गेलेला आहे, तो प्रश्न आपण थोडासा घेऊ. तो प्रश्न सांगण्यासाठी मला एक पुस्तकाचं कवर एक मी हायलाईट करण्याचा प्रयत्न करतो. तर या पुस्तकावर हा प्रश्न विचारला गेला आहे. ठीक आहे, तर थोडा ऑड प्रश्न आहे, एवढी माहिती असणं मला वाटतं की मग खूप माहिती गोळा करायला लागेल एवढा एका प्रश्न सोडवण्यासाठी, पण एक आलाय प्रश्न म्हणून थोडंसं लिंक करण्याचा प्रयत्न करतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट इन थर्ड वर्ल्ड, आणि हे जे काही पुस्तक आहे ते डेव्हिड पियर्स, एडवर्ड बार्बियर हे मी पहिलं नाव आजच्या स्लाइड शोमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. मी एक जी वेन डायग्रॅम दाखवली होती ती वेन डायग्रॅम सुचवणारे बार्बियर, एडवर्ड बार्बियर, आणि एक इंडियन एक इकॉनॉमिस्ट आहेत अनिल मार्कंडेय. तर ह्या तिघांनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट, याच्यामध्ये त्यांनी ग्रीन इकॉनॉमी नावाची पण संकल्पना मांडलेली आहे. जशी बार्बियरने सस्टेनेबल डेव्हलपमेंट मांडलेली तशी या तिघांनी मिळून ग्रीन इकॉनॉमी ही पण कन्सेप्ट मांडलेली आहे. आणि या कन्सेप्टची, या ग्रीन इकॉनॉमी कन्सेप्टची Rio+20 परिषदेमध्ये चर्चा झाली आणि मग त्याच्यामध्ये भारताने आपली भूमिका मांडली, जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं. तर याच्यावर प्रश्न विचारला गेलेला 2014 पूर्वमध्ये. प्रश्न आहे 2012 जूनमधील शाश्वत विकासासाठीच्या Rio+20 परिषदेत हिरवी अर्थव्यवस्था, ग्रीन इकॉनॉमी हे प्रारूप मांडण्यात आलं किंवा ती समर्थक होती परिषद. खालीलपैकी कोणत्या लेखकांच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेची सौंदर्य असली गेली किंवा ग्रीन इकॉनॉमी कुठल्या पुस्तकात मांडलं गेलेलं? ठीक आहे, तर डी पियर्स, मार्कंडेय आणि बार्बियर, एडवर्ड बार्बियर हे नावं टाकायला लागतं आपल्याला. दुसरा ऑप्शन बरोबर आहे. पुस्तकाचं खाली हे पण आहे बघा, बाय द ऑथर्स ऑफ ब्लू प्रिंट फॉर अ ग्रीन इकॉनॉमी, म्हणजे या तीन तज्ज्ञांनी ग्रीन इकॉनॉमीची ब्लू प्रिंट प्रकाशित केलेली आहे, असं काही संबंध असणारं पुस्तक आहे. तर एक ऑड प्रश्न आहे, UPSC पूर्व 2015 प्रश्न शोधू आपण. आणखी बातम्यांमध्ये सतत चर्चेत असणारी Rio+20 परिषद काय आहे? संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकासावरील परिषद आहे. बरोबर आहे, सर्व ज्या ज्या आहेत ना, स्टॉकहोम परिषद, Rio+5+10+20 या सगळ्या शाश्वत विकासाशी संबंधित आहेत. खालचे कुठलेच त्याच्यामध्ये बसत नाहीत. हे पहिलाच पर्याय आपल्याला निवडायला लागतो. मेन्स पेपर 3 2013 प्रश्न आहे, शाश्वत विकास या विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषद अर्थात Rio 2012 म्हणजे Rio+20 खालीलपैकी कुठली बाब शाश्वत विकासासाठी सर्वात अपरिहार्य गरज म्हणून घोषित करण्यात आली, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती? आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ती दारिद्र्य निर्मूलन.
चौथा ऑप्शन म्हणजे हे तर सगळंच चर्चेला गेलं, पण सगळ्यात महत्त्वाचा फोकस कशावर केला पाहिजे तर दारिद्र्य निर्मूलनावर फोकस केला पाहिजे. म्हणून रिओ प्लस ट्वेंटीने जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सांगितले, तर पहिलं जे MDG होतं ना दारिद्र्य आणि उपासमार निर्मूलन, त्यांना वेगवेगळं केलं आणि ते पहिले आणि दुसरे असे दोन वेगवेगळे नवीन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जाहीर केले आणि पहिला अग्रक्रम दिला तो दारिद्र्य निर्मूलनाला आणि ते महत्त्वाचं. म्हणून चौथा ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो. तर जसं आपल्याला सापडतं की वसुंधरा परिषदवर आधारित आपण 2000 शतकोत्तर परिषद भरवली, तशी 2012 या रिओ प्लस 20 परिषदेला अनुसरून आपण 2015 पुन्हा तशीच एक परिषद भरवली, ती पण न्यूयॉर्कमध्येच भरवली. आणि ही जी काय परिषद आहे पुन्हा न्यूयॉर्कमध्ये, जशी शतकोत्तर परिषद आहे तशीच ही परिषद आहे. ही परिषद सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट नावाने ओळखली जाते आणि ती 2015 न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आली. आणि या परिषदेमध्ये या सर्व सदस्यांनी 17 प्रकारचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स स्वीकारले. हे विविध व्यक्ती आणि तेव्हाचे संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष, हे सगळे विविध गोल्स त्यांनी हातात धरलेले आहेत आणि ते गोल्स आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 17 प्रकारचे. 2015 समिटमध्ये हे स्वीकारण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर या गोल्सबद्दल आपल्याला आता चर्चा करायची. जशी 2000 या MDG गाठायचे होते 2015, तसे आता इथनं आता सुरू झाले होते ते SDG फ्युचर वी वॉन्टमध्ये मांडण्यात आलेले, ते SDG आता गाठायचे आहेत आपल्याला 2030 पुढच्या 15 वर्षांसाठीचा पूर्ण जगाचा तो विकासाचा आराखडा आहे SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. 17 प्रकारचे गोल्स आहेत. आता त्यांची तोंड ओळख सांगतो, त्याचे खूप जास्त डिटेल न सांगता त्यांची एक तोंड ओळख आपण करून घेऊया. वर्ल्ड बँकेचं संबंधित हे आणखी कार्टून आहे. MDG 2015 प्रयत्न चाललेले होते आणि एक नवीन आयाम जगाने शोधला, आता टाईम टू ॲक्सिलरेट, आत्ता स्पीड वाढवण्याची वेळ आली आहे आणि जग आता एक नवीन दिशेकडे चाललं आहे. ती नवीन दिशा आहे SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. आणि हे फिनिश करायचं आपल्याला 2030, आपल्यालाच नाही सगळ्या जगाला ते फिनिश करायचं आहे. तर नवीन एक आयाम आपण आता शोधले आहेत SDG. आता हे जे SDG आहेत ना ते 17 169 टार्गेट्स आहेत त्याच्यामध्ये आणि 231 निर्देशक आहेत, इंडिकेटर्स आहेत. 17, 169, 231 आणि भारतामध्ये ते सगळेच्या सगळे परत स्वीकारलेले आहेत. 17, 169, 231 ती कुठली कुठली आहेत ती सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिला आहे दारिद्र्य निर्मूलन, दुसरा आहे उपासमार निर्मूलन. तुम्हाला MDG आठवत असेल तर पहिलंच होतं फक्त दारिद्र्य उपासमार निर्मूलन, याच्यामध्ये दोन्ही सेपरेट केले आहेत कारण रिओ प्लस 20 परिषदेने दारिद्र्य निर्मूलनाला अग्रक्रम दिला होता. तिसरा आहे चांगलं आरोग्य. ठीक आहे, आयुष्मान भारत योजना जी आहे तिचं उद्दिष्ट आहे ध्येय 3 गाठणे आणि समग्र शिक्षा अभियानाचं ध्येय आहे ध्येय 4 गाठणे. ध्येय 4 आहे दर्जेदार शिक्षण. 5 आहे लैंगिक समानता. 6 आहे शुद्ध पाणी आणि स्वच्छता. 7 आहे पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा. 8 आहे चांगला रोजगार आणि आर्थिक वाढ. 9 आहे नाविन्यता आणि पायाभूत सुविधा. 10 आहे असमानतेत घट. 11 आहे शाश्वत शहरे आणि शाश्वत समाज. 12 आहे साधनांचा जबाबदार वापर. 13 आहे पर्यावरण बदलावर कृती. 14 जलजीवन आणि 15 भूजीवन. 16 आहे शांतता आणि न्याय. आणि 17 जे तिकडे 8 होतं ते इकडे 17 आहे ध्येय गाठण्यासाठी जागतिक विकासामध्ये भागीदारी. तरी 17 प्रकारची ध्येय आहेत ती आपल्याला पाठ करणं अपेक्षित आहेत. ठीक आहे, ते पाठ करण्याचे काही टॅक्स पण आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीने काही टॅक्स पण शोधू शकतात. नेमॉनिक वगैरे असलं प्रकार न वापरता थोडं लिंकिंग जर करण्याचा प्रयत्न केला 8 आणि या 17 तर मला वाटतं ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहू शकतं. तुमच्या पद्धतीने तुम्हाला अनुकूल असे टॅक्स वापरण्याचा प्रयत्न करा कारण याच्यावर भविष्यात प्रश्न विचारले जाणार आहेत. काही प्रश्न आपण जेव्हा शोधण्याचा प्रयत्न करतो ते पुढच्या स्लाईडमध्ये येतील. चला एक स्लाईड घेऊ पुन्हा. 17 ध्येय आहेत, 169 लक्ष आहेत पण याच्या खाली दडलेले आहेत 231 इंडिकेटर्स, 231 निर्देशक आहेत.
ही 17 ध्येय आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. आणि प्रश्न कसे विचारले जातात बघा, आता की SDGचे जोड्या लावा मेन्स पेपर 3 2017, 16, 13, 15 आणि 9 कोणते आणि जोड्या लावा. त्यात आपण काही इथे लावत बसणार नाही, पण 17 जी ध्येय आहेत तो तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, ती क्रमाने लक्षात ठेवायचे आहेत आणि ती टॅक्स वापरून लक्षात राहतील. UPSC पूर्व 2016 प्रश्न आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे सर्वप्रथम 1972 क्लब ऑफ रोम या विचारतज्ञांच्या गटामार्फत मांडण्यात आले होते. आता असा क्लब ऑफ रोम आहे काहीतरी, पण SDGचा आणि त्यांचा काही खूप थेट कुठलाच संबंध नाही आहे. SDG हे सर्वप्रथम 2012च्या Rio+20 मांडण्यात आले होते आणि ते इव्हॉल्व झालेले आहेत आणि न्यूयॉर्कच्या परिषदेमध्ये स्वीकारण्यात आले आहेत. अविधान चूक आहे बऱ्याच अँगल्सने. ब विधान आहे शाश्वत विकास ध्येय 2030 अखेर गाठवायचे आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2030 बरोबर आहे, फक्त ब विधान बरोबर आहे, दुसरा ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो. MPSC मेन्स पेपर 4 2018 प्रश्न पुन्हा. विषमता कमी करणे, इन इक्वेलिटी कमी करणे, असमानता कमी करणे, टिंबटिंब याचे उद्दिष्ट नाही. तर SDG तर आहे ना, MDGचा आहे, SDGचा आहे, नियोजन उद्दिष्ट आहे, आपल्या नियोजनाचं पण होतं. जागतिक व्यापार संघटनेचा आणि विषमतेचा काहीच संबंध नाही, उलट जागतिक व्यापार संघटना विषमता वाढवणार. तर डी नाही याच्यामध्ये, तर डी दुसरा ऑप्शन निवडायला लागतो डी. तर आपल्याला याच्यातून बोध एकच घ्यायचा आहे की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतील, किंवा याला अनुकरून आपण जे काही नियोजन ठरवलेलं आहे त्याचा उद्दिष्ट आहे विषमता कमी करणे. MPSC पूर्व 2019 प्रश्न आहे, ठीक आहे, मागच्या वर्षाचा प्रश्न आहे. जून 2012 Rio+20 घोषणापत्रासंदर्भात, घोषणापत्र कोणतं, द फ्युचर वी वॉन्ट, याच्यामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टे ठरवण्यात आली, त्यानुसार कोणते वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट ठरवण्यात आलेले नव्हते. अ गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता, हे शब्द आहेत त्याच्यामध्ये. आरोग्य, शिक्षण, महासागर, जंगल रक्षण, हे शब्द आहेत. क अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी, पाठपुरावा, समीक्षासाठी प्रभावी संरचना विकास आहे, 17 होत आहे. ड अतिरेकी संघटनावर बंदी आणि पराक्रमणावर बंदी, तर हे नाही आहे त्याच्यामध्ये, ड नाही आहे. ड वगळायला लागतं, तिसरा ऑप्शन वगळायला लागतं. मेन्स 2019 पेपर 3 सस्टेनेबल डेव्हलपमेंट विकासाची 2030 कार्यक्रम पत्रिका संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांनी 2015 स्वीकृत केली, ज्याद्वारे लोकांसाठी शांतता आणि समृद्धीसाठी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. यात 17 टिकाऊ विकास ध्येय, आता टिकाऊ हा शब्द नाही परफेक्ट, ॲक्च्युली त्याच्यासाठी शाश्वत पाहिजे होता, शाश्वत विकास ध्येय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अंतर्भूत आहेत. खालील कोणते गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देते, तर बघा 4th ध्येय आणि मी मगाशी सांगितलं होतं समग्र शिक्षा अभियानाचं ध्येय 4 हे ध्येय आहे, दर्जेदार शिक्षण, तर ते पूर्ण शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, तर दुसरा ऑप्शन निवडायला लागतो आपल्याला. म्हणजे हे जे नंबर्स आहेत ना ते चांगले माहीत पाहिजे, हक्काचे मार्क्स आपल्याला देऊन जाणार आहेत. आपण साधारणतः हे लेक्चरच्या एंडपर्यंत आलेलो होतो. आत्ता सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडिकेटर्स थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. शाश्वत विकासाचे काही निर्देशक आहेत ते आपण त्यांची चर्चा करूया. GDP आणि ग्रीन GDP काय फरक आहे तर थोडक्यात इथे आपल्याला थोडी प्राथमिक चर्चा करता येईल. GDP म्हणजे अर्थातच एखाद्या भौगोलिक सीमेच्या आत आपण उत्पादित केलेल्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत अंतिम त्यांचं मूल्य आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपण त्याला GDP म्हणतो. पण जेव्हा आपण ग्रीन GDP मोजतो ना तेव्हा आपण काय करतो तर त्याच्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्त्रोतांचा ऱ्हास वजा करतो आणि जे मिळतं ते ग्रीन GDP. उदाहरणार्थ समजा भारताचा GDP 100 रुपये असेल आणि आपण 10 रुपयांचं स्त्रोतांचा ऱ्हास केला, म्हणजे 10 रुपयांचं कोळसा, पेट्रोल, डिझेल संपून टाकलं आणि पर्यावरणाचा ऱ्हास इतका केला की ते भरून काढण्यासाठी 10 रुपये खर्च करायला लागतील अजून, असे 20 रुपये वजा केले तर उरलेला 80 रुपये, म्हणजे भारताचा ग्रीन GDP 80 रुपये आहे. तर जेव्हा आपण ग्रीन GDP मोजतो तेव्हा आपण खरंच पर्यावरणाची पूरक
खरंच जी डी पी मांडण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर ग्रीन जी डी पी एक साधारण संकल्पना आहे, ती मला त्याच्यावर फोकस नाही करायचं, मला काही रिपोर्ट्सवर फोकस करायचं आहे. तर जाता जाता एक संकल्पना सांगण्याचा प्रयत्न करतो, ती आहे ग्रीन जी डी पी. त्याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे एम पी एस सी पूर्व 2018 हरित राष्ट्रीय उत्पन्न किंवा ग्रीन जी डी पी किंवा ग्रीन जी एन पी मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत. राष्ट्रीय उत्पन्न नैसर्गिक संसाधनांमध्ये घट, म्हणजे नैसर्गिक स्त्रोतांमध्ये घट आणि पर्यावरणीय ऱ्हास, सगळंच होतं त्या सूत्रामध्ये. तिन्हीच्या तिन्ही निवडायला लागतात. रादर जी डी पी मायनस नैसर्गिक संसाधनांमधील घट मायनस पर्यावरणीय ऱ्हास इज इक्वल टू हरित राष्ट्रीय उत्पन्न जी एन आय, असं त्याचं उत्तर आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन अहवालांची इथे चर्चा मला थोडी करायची आहे, आणि त्या दोन अहवालांचे काही आकडे मला तुमच्यासमोर मांडायचे आहेत, जे कदाचित परीक्षेला विचारण्याची शक्यता असू शकते. पहिला आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020, आणि हा संयुक्त राष्ट्रसंघानेच बनवलेला रिपोर्ट आहे आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेला अहवाल आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020. तर जे जगातले जे विविध देश आहेत, ते जे काही देश आहेत त्यांनी त्यांचे डेव्हलपमेंट गोल्सवर कुठपर्यंत ते आलेले आहेत आता, कारण 2015 जर स्वीकारले तर 5 वर्ष उलटून गेलेले आत्ता, आणि पुन्हा आपण आता कोविड-19 फेस करतो गेल्या 7-8 महिन्यापासून, तर ते पण शब्द त्याच्यामध्ये सापडतात आपल्याला, द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अँड कोविड-19. आणि या 2020 हा जो काही रिपोर्ट आहे तर तो रिपोर्ट आपल्याला बघायचा. दुसरा रिपोर्ट बघायचा नीती आयोगाने प्रकाशित केलेला SDG इंडिया इंडेक्स नावाचा. तर ह्या अहवालाबद्दल बोलतो आधी. पहिला अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाचा, याच्या आधी पण जे काही अहवाल आहेत ते पण तुम्हाला बघायला लागतील. मी थोडा करंट अहवालाबद्दलच इथे थोडीशी बोलतो आहे. जो रिपोर्ट आहे 2020 त्याच्यामध्ये भारताचा जो निर्देशांक आहे हा 61.9 वरतो, 61.9. ठीक आहे, तर हा आकडा पण थोडा लक्षात ठेवा. आणि या देशांच्या यादीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व जे काही सर्व सदस्य देश आहेत त्या सर्व सदस्य देशांच्या यादीमध्ये भारताचा 117 क्रमांक लागतो. हे दोन आकडे तुरत आत्ता लक्षात ठेवा आपण. भारताचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स आहे 61.9 आणि भारताची क्रमवारी 117, आणि जे 17 जे निर्देशक आहेत त्याच्यामध्ये भारताची परिस्थिती कशी आहे ते काही ॲरोजने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ जर ग्रीन ॲरो असेल असं वर जाणारा, तर तो आहे ऑन ट्रॅक अचीवमेंट, म्हणजे आपण ट्रॅकवर आहोत, आपण जे ठरवलेले ते बाबतीमध्ये आपण ट्रॅकवर आहोत. किंवा जर रेड असेल तर डिक्रीझिंग, म्हणजे आपण ट्रॅकच्या बाहेर चाललेलो आहोत. तर या संबंधित काही विविध निदर्शक मोजून या हा अहवाल प्रकाशित झालेला आहे. तर दोन आकडे मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितले. आत्ता मी सांगणार आहे तो भारताच्या नीती आयोगाच्या इंडेक्सबद्दल. तर एक प्राथमिक 2-3 चर्चा करता येईल. हा इंडेक्स भारताने 2018 मांडलेला आहे. 2018 नीती आयोगाने भारतासाठी हा निर्देशांक विकसित केला आहे 2018, आणि दुसरा रिपोर्ट येतो आहे तो 2019-20 ठीक आहे. तर बेसलाईन 2018 आहे, आत्ताचा रिपोर्ट 2019-20 आहे. मी 2019-20 आकडे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. इथे जे लोगोज किंवा याचं जे हेडिंग फ्रंट आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला सापडतं, हे जे गोल्स आहेत ते मधनं बाहेर मांडण्याचा प्रयत्न केला. मी आत्ता जे आयकॉन्स दाखवलेत तुम्हाला ते सगळे आयकॉन्स इथे सापडतात आपल्याला सगळे. तर हे जे काय SDG इंडिया रिपोर्ट आहे ते रिपोर्टचा सारांश सांगण्याचा प्रयत्न करतो. या नकाशावरनं हा सारांश आपल्याला थोडासा कळतो. हा जो इंडेक्स नीती आयोगाने डेव्हलप केलेला आहे त्याचं मूल्य 0 ते 100 आहे. 0 ते 49 ज्यांचा निर्देशांक आहेत ते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ॲस्पिरंट म्हणून ओळखले जातील. ॲस्पिरंट म्हणजे महत्त्वाकांक्षी, म्हणजे असे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ज्याच्यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे, जे हाय अलर्ट असे म्हणून ओळखले जातील. पण सुदैवाने कुठलंच राज्य आणि कुठलंच केंद्रशासित प्रदेश हे ॲस्पिरंट नाही आहे. जसं ॲस्पिरंट नाही आहे तसं अचीवर पण कोणीच नाही आहे. ज्याचा निर्देशांक 100 च्या 100 भरेल त्याला अचीवर म्हणायचं, तो ब्ल्यूने दर्शवला जाईल. तर अचीव पण काही कोणी केलेलं नाही आहे. येलो कलरमध्ये जे आहेत ते आहेत परफॉर्मर, ज्यांचा 50 ते 61 निर्देशांक आहेत. परफॉर्मर म्हणजे जे गतीत आहेत, जे परफॉर्म करतायत पण अजूनही त्यांच्यामध्ये अजूनही अपेक्षित आहे विकास, येलो कलर्समध्ये. आणि जे ग्रीन कलर्समध्ये दाखवलेले
ते आता फ्रंट रनर आहेत, ते खूप आघाडीवर आहेत, 65 ते 99 या गतीमध्ये ते आहेत. ठीक आहे, तरी ही जी काही गती आहे त्या गतीबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सॉरी, ते 61 झालं होतं, ते 64 पाहिजे. ठीक आहे, 50 ते 64 फ्रंट रनर ग्रीन कलरने दाखवलं, ते 65 ते 99. तर फ्रंट रनरमध्ये एक महत्त्वाची बाब आपल्याला जी सापडते, तर सर्व साऊथचे जे स्टेट्स आहेत आणि प्लस सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश, ठीक आहे, आय रिपीट, सर्व साऊथचे सगळे स्टेट्स, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश हेच फक्त फ्रंट रनर आहेत. म्हणजे यांचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव करण्याची जी प्रगती आहे किंवा त्याबाबत जे काही नियोजन तिथे चाललेलं आहे त्या बाबतीमध्ये ते फ्रंट रनर आहेत. महाराष्ट्र गुजरात आपण फक्त विकसित म्हणतो, पण खरंच विकासाचे निर्देशांक आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर मग नाराज करणारे आकडे आपल्याला समोर दिसतात. यावर आधारित जेव्हा आपण काही आकडे शोधतो ना, तर भारताचा निर्देशांक 60 आहे. ठीक आहे, म्हणजे स्वतः इंडियाच रनर आहे, म्हणजे तो अचीवर नाही. इंडियामधले हे आपण विविध स्टेट्स मांडण्याचा प्रयत्न केला, तर वर स्टेट्स आणि खाली आपण युनियन टेरिटरीज मांडण्याचा प्रयत्न करू, तर केरळ अर्थातच आघाडीवर आहे. केरळ 70, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक, गोवा आणि एक नॉर्थचे स्टेट मग सिक्कीम. तर हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम हेच नॉर्थचे आहेत, बाकी गोव्याच्या पासून खालीपर्यंत सर्व साऊथचे स्टेट्स याच्यामध्ये येतात. भारताच्या सरासरीपेक्षा आणखी काही राज्य आपल्याला सापडतात, ते आहे गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पंजाब. ठीक आहे, तर भारताच्या सरासरीपेक्षा जास्त आहे, पण आपण आत्ता ज्या कन्सेप्ट घेतल्या तर त्याच्यामध्ये ते बसत नाहीत. गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तराखंड यां तिघांचा सारखा आहे, 64, 64 आणि 64. तर महाराष्ट्राचा क्रमांक किती असं शोधण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्राचा क्रमांक सापडतो 9वा. आता आपण कॅल्क्युलेट केले ना, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 सापडतं ॲक्च्युली. पण काय ना की गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तराखंड या सगळ्यांचा सारखा आहे, तर तिघं 9व्याच क्रमांकावर दाखवतात. गुजरात 9, महाराष्ट्र 9 आणि उत्तराखंड पण 9च, तिघं 9व्या क्रमांकावर आहे. मग 10 आणि 11 नाही आहे, मग पंजाब डायरेक्ट 12वच आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर आहे आणि 64 त्याचा निर्देशांक आहे, भारताच्या सरासरीपेक्षा जास्त. चांगली प्रगती करणारी आणखी 2 केंद्रशासित प्रदेश पण मात्र आपल्याला सापडतात, ते आहेत चंदीगड आणि पुदुच्चेरी. ठीक आहे, त्यानंतर दादरा नगर हवेली, लक्षद्वीप, दिल्ली पण सापडतं. जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे पण याच्यातच टाकलेले आत्ता या निर्देशांकामध्ये केंद्रशासित प्रदेशमध्ये, ते 60च्या पण खाली सापडतात आपल्याला. तर महत्त्वाचं मी सांगितलं की साऊथचे स्टेट्स, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम ॲड करून हे सगळे आघाडीवर आहेत, महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर आहे. तर SDG इंडिया पहिले 3 सांगतो, केरळ, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश. तर यावरनं आपण नीती आयोगाने विकसित केलेल्या या निर्देशांकामध्ये भारत कुठे आहे ते पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि विविध स्टेट्स कुठे आहेत ते पण सांगण्याचा प्रयत्न केला. याबाबत अधिक तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर भाग 2 6वं प्रकरण हे शाश्वत विकासाशी संबंधित आहे. शाश्वत विकासाच्या अगदी स्टॉकहोम परिषदेपासनं तर पर्यावरणाचे पण काही मुद्दे, म्हणजे पॅरिस परिषदेपर्यंतचे मुद्दे मी कव्हर करण्याचा याच्यात प्रयत्न केला आहे. ठीक आहे, आत्ता मी तुम्हाला जे शिकवलं त्याबद्दल अधिक चर्चा आणि आणखी चांगली डिटेल्ड माहिती प्रश्नांसकट तुम्हाला या शाश्वत विकास प्रकरणात सापडेल. इथे पण QR कोड्स आहेत, ते स्कॅन करून तुम्हाला अधिकची माहिती मिळेल. पुन्हा एक सूचना देण्याचा प्रयत्न करतो, टेलिग्राम चॅनल आहे किरण देसले इकॉनॉमिक्स या नावाने, तर तुम्ही जरूर याला भेट द्या, याला जॉईन करा. मला जे रिपोर्ट्स तुम्हाला शेअर करायचे आहेत, आत्ता मी जे सांगितले ना की सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020 किंवा नीती आयोगाचे रिपोर्ट्स, तर हे सगळ्या रिपोर्ट्सचे लिंक्स किंवा हे रिपोर्ट्स मी या टेलिग्राम चॅनलवर तुमच्यासाठी शेअर करतो. आणि या संबंधित, या प्रकरणाशी संबंधित आणखी काही माहिती, काही लिंक्स पण मी या टेलिग्राम चॅनलवर नक्कीच शेअर करणार आहे, तर तुम्ही या चॅनलला नक्की भेट द्या. पुन्हा सांगतो, चॅनलचं नाव आहे किरण देसले इकॉनॉमिक्स. तर आज इथेच थांबूया आपण. सस्टेनेबल डेव्हलपमेंट या टॉपिक मी घेण्याचा प्रयत्न केला. राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ आहे आणि त्या पूर्व परीक्षेला अनुसरून हे माझं हे शेवटचं या सदरातलं लेक्चर होतं.
तर आपण हे लेक्चर समजून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार. थांबूया आपण. थँक्यू सो मच.